बस म्हणजे मग मी आता याच्यावरती बोलू शकतो. थँक्यू. गुड इव्हनिंग मॅम, आम हियर. तेच मी म्हणते, मला दिसल्या आता आलेल्या. हा नमस्कार. नमस्कार मॅम. नमस्ते सगळ्यांना. अतुल सोनल चिटणीस आलेले आहेत बर का? हो हो. एक 5 मिनिटं आपण वाट बघूया मॅडम. गिरीश आलेले दिसत नाही अजून. यात गिरीशिवाय तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही येणार ना अतुल? नाही नाही. तो फोटो घेतो फक्त. फोन करते उचलत नाहीये. मेसेज पाठवलाय.
सुरू करायचं मग सुरू करूयात का? हा 4 वाजले. एखाद दोन फोटो घेशील का? हो अतुल करूयात सुरू. शोभनाताई ते फोटो नंतर व्हिडिओ वर ना घेता येते. हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे काहीच प्रॉब्लेम. ठीक आहे ठीक आहे. हाय कंठू. हाय हाय हाय. मंडळी सोनल चिटणीस आलेले आहेत बरं का? आपण सुरू करतोय कार्यक्रम. स्पीच पॅथॉलॉजिस्ट सोनल चिटणीस व्याख्याते म्हणून आज आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांचा विषय जरा मोठा दिसतोय. कॉग्निटिव्ह न्यूरो रिहॅबिलिटेशन इन मुवमेंट डिसऑर्डर थिंग्स टू अंडरस्टँड अँड ॲड्रेस असा मोठा विषय आहे. या विषयावर ते बोलणार आहे. त्यांचं आणि आपल्या सगळ्यांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत. त्यांचा बायोडेटा मी ग्रुपवर टाकलेला आहे त्यामुळे इथं थोडक्यात सांगते. हे याचं आपल्या व्याख्यानाचं नाव आणि शिवाय त्यांचा बायोडेटा वाचताना मला वाटतं की शुभार्थींना स्पीच थेरपी आणायचे होईल असं मला गमतीने वाटलं. मी त्यांना म्हणाले की तसं या सोनल चिटणीस आपल्याला नवीन नाही आहेत. अश्विनी हॉटेलमध्ये ज्यावेळेला आपण कार्यक्रम घ्यायचो त्यावेळेला तिथं एकदा त्या आलेल्या होत्या. आणि त्याशिवाय आपल्या फेसबुकवरच्या सगळ्या उपक्रमांना त्या दाद देत असतात. त्याचे आपले सगळे उपक्रम काय काय चालले त्यांना माहिती असतं आणि त्या एक कुठंतरी ती दिलेली दाद आणि त्यामुळे बरं वाटतं की बाहेरचे कोणी तज्ज्ञ लोक ही आपलं हे फेसबुक पेज बघतायत आणि त्याचं कौतुक करतायत त्याचं चांगलं वाटतं. आता तर त्या आपल्या इन्फो ग्रुपवर आहेत व्हॉट्सअप ग्रुपवर आहेत आणि त्यामुळे आपल्या परिवारातल्याच आहेत. त्या मला म्हणल्या की तुमच्याकडे लाईफ मेंबरशिप वगैरे आहे का? म्हटलं नाही आहे. आता तुम्ही आमचा परिवार आहे. आम्ही असं ट्रस्ट जरी असला तरी बाकीच्या गोष्टी अशा काही ठेवलेल्या नाहीये पण तुम्ही आता आलात आमच्याकडे म्हणजे आमच्या परिवारातल्या झाला. हे बंद करू तुमचं तरी ऐकू येत. सगळ्यांनी जरा आपले ऑडिओ आणि व्हिडिओ बंद कराल का? त्यांनी ऑडिओ ऑडिओलॉजी स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी याच्यामध्ये बीएससी आणि एमएससी केलंय. सध्या त्या भारतीय विद्यापीठात स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट म्हणून असिस्टंट प्रोफेसर या विषयातलं म्हणून त्या काम करताय. शिवाय भारतीय विद्यापीठाचं रिसर्च सेंटर जे आहे त्याच्या मेमरी क्लिनिकच्या त्या समन्वयक आहेत. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, ईशा, अफासिया स्ट्रोक असोसिएशन इथंही त्यांच्या विषयात त्या सल्लागार म्हणून आणि व्हॉलेंटियर म्हणून त्या काम करतात. यापूर्वी हैदराबाद येथील काही हॉस्पिटलमध्ये त्यांनी काम केलेले आहे आणि तिथं असताना सपोर्ट ग्रुपशीही त्या संबंधित होत्या आणि सपोर्ट ग्रुप बद्दल त्यांना अनुभव आहे. त्यांचा विषय मल्टीडिसिप्लिनरी असल्यामुळे त्यांना अनेक विषयांमध्ये रस आहे. भरपूर उत्साही आहे त्यांच्यामध्ये. त्यामुळे त्या या क्षेत्रातील इंडियन स्पीच अँड हिअरिंग असोसिएशन म्हणजे ईशा, वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरो रिहॅबिलिटेशन म्हणजे WFNR आणि इंडियन फेडरेशन ऑफ न्यूरो रिहॅबिलिटेशन म्हणजे IFNR, न्यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया अशा तऱ्हेच्या अनेक महत्वाच्या संस्थांच्या लाईफ मेंबर आहेत. महाराष्ट्राबरोबर देश विदेशातल्या कॉन्फरन्समध्येही त्यांनी रिसर्च पेपर वाचलेले आहे, पोस्टर प्रेझेंटेशन केलेलं आहे आणि त्याच्यात त्यांचं नावही झालेलं आहे. जर्नल्समधून त्या रिसर्च पेपर ही त्यांनी लिहिलेले आहेत आणि याचे फलित म्हणून त्यांना प्रोजेक्ट्स पण त्यांनी अनेक केलेले आहेत त्याच्यामध्ये त्या सहभागी झालेले आहेत आणि सगळ्याचं फलित म्हणून त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. संत कवी सूरदास अवॉर्ड, यंग इन्व्हेस्टिगेटर अवॉर्ड, ही त्यातली मी काही नावं तुम्हाला सांगते. आणखीन पण बरेच आहेत आणि त्यांचा बायोडेटा खूप मोठा आहे. मी खूप शॉर्ट करून हे सांगते. आणि त्यांना विविध भाषा येतात. तेलुगू भाषा तर त्या मला वाटतं राहत असल्यामुळे हैदराबादमध्ये त्यांना येतीचे. बाकी आपल्या मराठी, हिंदी, इंग्लिश वगैरे याच्यावर पण त्यांचं प्रभुत्व आहे. पण त्या स्वतः गातात. शास्त्रीय संगीत ही त्यांची आवड आहे. ते शास्त्रीय संगीत शिकलेल्याही आहेत. अशा हरहुन्नरी वक्त्या आपल्याला लाभलेल्या आहेत, आपल्या परिवारात सामील झालेल्या आहेत. हे खूप छान वाटतं. आता मी सूत्र त्यांच्याकडे देते. Mm-hmm.
डॉक्टर सोनल चिटणीस. तो सगळ्यांना नमस्कार. थँक्यू सो मच शोभना मॅम, तुम्ही मला इथे आज बोलवल्याबद्दल आणि सगळ्यांशी गप्पा मारण्याला, सगळ्यांना काहीतरी नवं सांगायला आणि त्यांना काही ना माहिती सुद्धा आहे आणि त्यावर आणखीन काही माहिती घ्यायला हे जिथे सगळे आलेत पार्किन्सन्सचे शुभंकर आणि शुभारती, ते सगळ्यांना नमस्कार. आणि आय वुड लाईक टू हॅव फ्यू स्लाइड्स इन इंग्लिश, फ्यू इन हिंदी, फ्यू इन मराठी. अँड आय नो ऑडियन्स इज मिक्स, पण जास्त लोकांना मराठीत बोलायला आणि ऐकायला आवडेल. सो मी प्रयत्न करेल की मॅक्झिमम इन्फॉर्मेशन मी मराठीमध्ये सांगेल. ओके, सो माझ्या स्लाइड्स मी प्रेझेंट करते. मला स्क्रीन शेअरिंगला ऑप्शन द्याल प्लीज अतुलजी. होस्ट हॅज डिसेबल्ड पार्टिसिपंट स्क्रीन शेअरिंग असं येतंय. तुम्हाला को होस्ट केलंय मी. येस, आता येत आहे. येस, एक मध्ये दोन मिनिटं मी थोडा ब्रेक घेणार आहे कारण की आय विल हॅव टू गो आउट अँड प्रेझेंट. सो Just take 2 minutes. मुझे स्लाइड्स दिसतात का? हो दिसतात व्यवस्थित. ओके, थँक यू. सो कॉग्निटिव्ह न्यूरो रिहॅबिलिटेशन इन मूवमेंट डिसऑर्डर, सो थिंग्स टू अंडरस्टँड अँड ऍड्रेस, हा टॉपिक मी का चूज केला कारण की आपल्या सगळ्यांना माहिती पाहिजे की कॉग्निशन हे सर्व सर्व आपलं बोलणं, आठवणं, चालणं, वागणं, लिहिणं, वाचणं, से इम्पॉर्टंटली इवन झोपताना गिळणं आणि छानपैकी झोप येणं, हसणं, रडणं, त्यानंतर आपलं बऱ्याचशा आपल्या स्किल्स ह्या सगळ्यांना एकत्रितपणे रेग्युलेट करायला म्हणजे त्यांना नीट करून घ्यायला ह्या खूप गरजेचं असतं. आणि खूप वेळा पार्किन्सन्स मध्ये ह्या पहिल्यांदा आणि किंवा थ्रू आउट अ डिसीज जेव्हा पार्किन्सन्स वाढत जातो तेव्हा त्या सगळ्या गोष्टींमध्ये लोकांना त्रास होतो. कशाला त्रास होतो? तर पटकन उचलायला किंवा पटकन काहीतरी सांगायला, गिळताना चावून ढकलायला, काही वेळेस माहिती असतं सांगता येत नाही, काही वेळेस पटकन आठवत नाही, काही वेळेस खूप थकायला होतं. त्या अशा सगळ्या गोष्टी आपल्याला बऱ्याचशा लोकांना होतात. काही ना काही होतात, काही ना काही होतात. आणि काही लोकांना या पैकी काही काही गोष्टी जाणवतात खूप उशिरा. पण जर पहिल्यांदा आपल्याला कळलं आणि त्यावर आपण जर काम केलं तर बऱ्याचशा लोकांना बऱ्याचशा हेल्प मिळू शकते. ओके, सो आपण म्हणून काय ऐकायचंय, काय समजायचंय, काय पाहिलं पाहिजे आणि त्याला काय केलं पाहिजे हे आपण थोडं जाणून घेऊया. ठीक आहे, give me just 2 minutes ma'am. आवाज येत नाही, आवाज येत नाही. बहुतेक नाही,
त्या बाहेर गेल्या आहेत 2 मिनिटाकरता. अच्छा बरोबर. सोनल चिटणीस मॅडम सांगितलं त्यांनी 2 मिनिटाकरता बाहेर गेल्या होत्या. येस आम हियर सॉरी. सो मी न्यूरो स्पीच पॅथॉलॉजिस्ट आहे. मी बोलणं आठवणं आणि गिळणं यामध्ये इम्पॉर्टंटली काम करते. सो आठवणं म्हणजे रिझनिंग थिंकिंग हे खूप गरजेचं असतं तुमच्या बोलण्यासाठी, किंबहुना त्यापेक्षाही जास्त ते गरजेचं असतं एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी. तर खूप वेळा काय आपल्याला काय वाटतं की हा ही स्पीच आहे ह्याला काय फक्त बोलणंच पाहिजे, पण मी नेहमी म्हणते की आपलं सर्वांगीण माणसाचं जे रोजचं आयुष्य जगण्याच्या गोष्टी असतात सो त्या निगडीत असतात खूप साऱ्या गोष्टी पुरती. सो एक फक्त मर्यादित बोलणं म्हणजे स्पीच थेरपी असं नाही की डिप्रेशन हे काही लोकांना येतं आणि त्यामुळे ते बोलत नाही असं सुद्धा होऊ शकतं, पण बऱ्याचसा वेळी पार्किन्सन मध्ये ह्या आईसबर्ग वरती खूप वेगळं असतं आणि आतमधल्या गोष्टी खूप वेगळ्या असतात. सो आपल्याला हे सुद्धा कळलं पाहिजे की का बरं माणसांना पटकन आठवत नाही, का आपण स्लो होतोय, का आपण पटकन घेऊ शकत नाही, का बोलताना आपण पटकन शब्द सुचत नाही आपल्याला, लिहिताना अक्षर छोटं छोटं होत जातं. सो या सगळ्या गोष्टी खूप आपल्या मेंदूच्या बऱ्याचशा वेगवेगळ्या भागांवर अवलंबून असतात, पण काही गोष्टी अजूनही उकलल्या नाही आहेत. पार्किन्सन इज लाईक अ स्पेक्ट्रम. मुवमेंट डिसऑर्डर मध्ये काहींना टिपिकल पार्किन्सन असतो, काहींना PSP व्हॅरियंट असू शकतो, काहींना अटिपिकल पार्किन्सन असू शकतो. सो खूप साऱ्या गोष्टी अजूनही उलगडल्या नाही आहेत आणि त्यामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती करण्यासाठी आणखीन रिसर्च करावं लागेल, लिहावं लागेल, ऑब्झर्व करावं लागेल आणि दॅट्स हाऊ वी ऑल शुड बी ट्राईंग टू वर्क विथ इच अदर. सो आपण सगळ्यांनी कॉग्निशन हे प्रत्येक वेळेच्या वेळी स्टेजेस मध्ये कसं असतं हे कळलं पाहिजे. सो अर्ली स्टेज मध्ये काय डिफिकल्टी येत आहे, ट्रेमर जास्त आहेत की त्यांना फॉल्स होत आहेत, पडतायत का पेशंट पटकन, झोप जातोय का, की पेशंटचे हात थरकाप होतोय की पाय थरकाप होतोय की हात पाय दोन्ही थरकाप होतोय, हा एका अंगाला होतोय उजव्या की डाव्या अंगाला, जिभेमध्ये सुद्धा हा थरकाप येतो आहे का हे बघणं सुद्धा खूप गरजेचं असतं. आणि त्याबरोबर कॉग्निशन म्हणजे आकलन क्षमता, स्मरण शक्ती, पटकन करण्याची क्षमती, समजण्याची पॉवर, त्यानंतर समजून बोलून आठवून लिहिताना आपल्याला व्यक्त करताना कुठेतरी थकवा येतोय का किंवा मला नाहीच करायचंय असं कुठेतरी जाणीव होतंय का, हे सुद्धा खूप गरजेचं असतं बघणं. सो अक्रॉस स्टेजेस अर्ली स्टेज, सो काहींना अर्ली स्टेज ही असते 2 ते 3 वर्ष आणि काही काही वेळा अर्ली माइल्ड पार्किन्सन्स हा 3, 4, 5 वर्ष सुद्धा राहू शकतो. सो कोण लवकर प्रोग्रेस होतोय आणि कोण खूप उशिरा स्लो प्रोग्रेस होतोय, सो हे खूप वेगळं असतं प्रत्येकाला. सो मी थोड्या गोष्टींवर बोलणार आहे आज की हे आपण काय बघावं, का बघावं, आणि जर या गोष्टी तुम्हाला वाटत असतील की कुठल्या तरी शुभांकरामध्ये आहेत त्या आपण काय करू शकतो त्यावर. ठीक आहे. सो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पार्किन्सन्स मध्ये काय होतं, ब्रॅडीकायनेशिया म्हणजे हळूवारपणा आपल्याला दिसतो आणि एक रिजिडिटी असते, त्यानंतर पोस्चर तुमचं हळूहळू स्लो बनत जातं, आपण वागतो किंवा झुकतो आणि आपल्याला पटकन गोष्टी करता येत नाही, किंवा गेट सुद्धा बऱ्याचसा पेशंट मध्ये डिस्टर्ब असतो म्हणजे त्यांना चालताना किंवा पटकन उठताना स्टेडीनेस नसतो, ताबा नसतो. सो या गोष्टी काही असतात या म्हणतात मोटारिक कॉग्निशन म्हणजे मोटर आस्पेक्ट. आणि सेन्सरी आस्पेक्ट म्हणजे काय, सेन्सरी आस्पेक्ट आर अ लॉट डिफरंट बट दे आर ऑल्सो समवेअर इम्पेअर्ड इन फ्यू पर्सन्स विथ मुवमेंट डिसऑर्डर. सो या दोघांवर अवलंबून असतं की कुठला पेशंट हा किती लवकर प्रोग्रेस होतोय, कसा प्रोग्रेस होतोय, कुठला पेशंट हा चांगला प्रिझर्व्ड आहे आणि या गोष्टींवर आपल्याला सटल चेंजेस जाणवत आहेत का. सो
एक महिन्यात, तीन महिन्यात, सहा महिन्यात पेशंट मध्ये काय काय त्रास जाणवतोय, विद इन पर्सन त्याला काय जाणवतंय की तिला काय जाणवतंय, आणि लोकांना, घरच्यांना काय जाणवतंय, आणि हे नोट केलेलं खूप गरजेचं असतं. कशा संदर्भात? एखादा पहिले खूप जास्त बोलका किंवा हसमुख, जॉयी असा वगैरे स्वभावाचा माणूस जर हळूहळू शांत होत राहायला होतोय, किंवा तो बोलणं टाळतोय, किंवा तो पटकन सांगू शकत नाहीये, हळवा होतोय, असं काही आहे का? आणि यामध्ये थकवा हा प्रकार, त्यानंतर निगेटिव्ह असणं हा एक प्रकार, त्यानंतर इम्पॉर्टंटली जर माणसाला वाटतंय मला बोलाय पण नंतर अजिबात बोलूच नाही असं वाटतंय, सो हा अफेक्टिव्ह सिंड्रोम असं काही आहे का? इज इट इन अ अर्ली स्टेज? इज इट ओनली वन ऑर टू टाइम्स? इज इट देअर थ्रू आउट द डे? की सकाळी, दुपारी जास्त वाटतंय, कुठल्या गोळ्या घेतल्यानंतर वाटतंय, की गोळी घेतल्यानंतर प्रभाव कमी झाल्यानंतर वाटतंय, हे बघणं सुद्धा गरजेचं आहे. सो व्हॉट डू यू अंडरस्टँड अँड व्हॉट डू यू अड्रेस ऍज पर द नीड ऑफ द पर्सन? जर पार्किन्सन्स खूप लवकर आला, म्हणजे 40, 50, 60, 70, 80, सो हे आपण बघितलं गेलं तर लवकर पार्किन्सन झालेला अर्ली 40s अर्ली 50s, त्या लोकांना डिप्रेशन पटकन येतं, कारण की अख्खं आयुष्य आपण छान जगायचा प्रयत्न करतो, आपल्याला पळायचं असतं, बोलायचं असतं, खूप सारे काम करायचे असतात, आणि या थरकापाने, या कंपवादाने बऱ्याचशा लोकांना खूप खूप निगेटिव्ह वाटतं. आणि ह्या गोळ्या सुरू झाल्यानंतर सुद्धा देर आर सम साइड इफेक्ट ऑफ फ्यू मेडिकेशन ऑन पीपल सिस्टम. सो पटकन जर आपला चालता येत नाहीये, पटकन काम होत नाहीये, आणि हळूहळू जडपणा येतोय, काही वेळेस छान वाटतं आणि काही वेळेस नाही, सो दिस इम्पॉर्टंटली अफेक्ट 40 to 50 to 60 years ऑफ अर्ली पार्किन्सन्स, अँड दोज आर इम्पॉर्टंटली पॉप्युलेशन हु कॅन गेट बेटर हेल्प. सो जर त्यांना लवकर हेल्प मिळाली, फिजिओथेरपी, स्पीच लँग्वेज थेरपी, न्यूरोसायकोलॉजी, कॉग्नेटिव्ह बिहेवियरल इंटरव्हेन्शन, त्यानंतर सध्या बऱ्याचशा टेली ऍप्स आहेत, त्याने तुमचं बऱ्याचशा गोष्टी काम होतात, असिस्टिव्ह डिव्हायसेस असतात, सो या गोष्टींना त्यांना जर आपल्याला नीट हेल्प करून घेता आली तर त्यांचे बरेचसे हँडिकॅपिंग नेचर, एक गोष्ट त्रासदायक आहे, इम्पेअरमेंट आहे, त्यामुळे कुठली तरी गोष्ट करता येत नाहीये, त्यामुळे तो आयसोलेट होतोय माणूस, आणि त्यामुळे त्याला हँडिकॅपिंग कंडिशन येते, सो दॅट इज अ लीडिंग टू डिसेबिलिटी. सो हा फ्रेमवर्क आपल्याला जर करेक्ट वेळेत करता आला तर त्या पेशंटला आपल्याला खूप हेल्प करता येऊ शकते, आणि त्याच्या फॅमिलीला सुद्धा हेल्प करता येते. सो माणूस हा एक नसतो, तर माणसाच्या सभोवताली लोक असतात, घरचे असतात, त्यांचे मित्रमंडळी असतात, सोसायटी असते, ऑफिसमध्ये, शाळेत, हॉस्पिटलमध्ये, किंवा जिथेही तो माणूस काम करत होता, त्या लोकांना त्यांच्याही गरजा असतात, की त्या प्रकारे परत दुसरा माणूस कसा आणायचा, आणि हा किती छान काम करायचा, ही किती चांगलं करायची, आणि आता हिचं सगळं आयुष्य हे कुठेतरी एकट्याला कंपवातानुसार जर त्याला घालवायचं असेल, की तेव्हा कुठल्या गोष्टीचा तुम्हाला जॉब सोडायचा असेल, तर हे खूप डिप्रेसिव्ह असू शकतं. सो खूप इम्पॉर्टंट आहे की असं आहे का, आणि असेल तर त्याला आपल्याला काय करता येईल. आणि खूप वेळा मला वाटतंय की भारतामध्ये लोकांना माहिती नाहीये, आणि शुभ्रा मॅमचं मला खूप कौतुक वाटतं, मॅडम प्रत्येकाला काळजीपूर्वक विचारतात, त्यांना एकत्र जोडतात, आणि ह्या देवाणघेवाणामधनं लवकर त्यांना हेल्प पण मिळते. पण खूप वेळा काही काही पेशंट लोकांना, त्यांना कळत नाही कुठे जावं, हे नक्की त्रास काय आहे. सो इफ द डिसीज अर्ली इंटरव्हेन्शन इज नॉट given because they don't know, is it abnormal, why is it happening, and if that is not identified at a early and a correct time with a proper pharmacological help, so movement disorder specialist na bhetun tana kay karta ala paije, he jar zala nahi, nidan zala nahi, tanna kutli therapy rehabilitation milala paije, kiwa importantly counseling tancha gharchanna, tancha office madhe kiwa kaam kshetra madhe tanna kay karun aplas आणि त्यांचं काम ही पुन्हा पर्यंत आपल्याला पूर्ववत करता येईल का, की जर कामाचं स्वरूप थोडं बदलून त्यांना पुन्हा कामाला घेता येईल का, हे जर झालं तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला चांगल्या करता येतात. पण भारतामध्ये लोकसंख्या जास्त आहे, लोकांकडे पैसा नाहीये, आणि सुविधा पण नाही आहेत, लोकांना माहिती सुद्धा नाहीये, असं असताना
बऱ्याचशा पार्किन्सन लोकांचा अर्ली स्टेज खूप निघून जातो आणि बाय द टाइम दे कम टू अ प्रॉपर टीम ऑफ पार्किन्सन्स रिहॅबिलिटेशन न्यूरो इंटरव्हेन्शन दे आर स्लाइटली लेट. सो खूप इम्पॉर्टंट आहे की अर्ली आयडेंटिफिकेशन ऑफ देअर मोटारिक सिम्टम्स, निगेटिव्ह पॉझिटिव्ह ब्रॅडिकायनेसिक रिजिडिटी किंवा हा टिपिकल पार्किन्सन आहे की अटिपिकल पार्किन्सन आहे, हे खूप गरजेचं असतं. आणि आत्ता सध्या न्यूरो मॉड्युलेशन आणि न्यूरो सर्जिकल प्रोसेसेस अवेलेबल आहेत की काही लोकांना त्या मेंदूच्या भागावर जिथे तुम्हाला डोपामिनर्जिक पाथवेज खूप कमी साव होतोय आणि त्याला आपण औषधं देतोय, पण हे औषधं जर काम करत नसतील, इफ देर इज अ ड्रग रेझिस्टंट, मग आपल्याला न्यूरो सर्जिकल काही इंटरव्हेन्शन करण्यासाठी हेल्प होता येईल का, घेता येईल का? इज ही अ कॅन्डिडेट फॉर डीप ब्रेन स्टिम्युलेशन ऑर न्यूरो मॉड्युलेशन? सो ह्या गोष्टी सुद्धा करण्यासाठी आपल्याला खूप साऱ्या गोष्टी अवेलेबल असताना माहिती पाहिजे. सो इम्पॉर्टंटली काय त्रास आहे, तो कशामध्ये अवेलेबल आहे, कशामध्ये आहे म्हणजे बोलताना त्रास आहे की चालताना की आठवताना की बिहेव्हिअरल वाईज की सगळ्यामध्ये, हे सगळं अभ्यास करून. Am I audible, ma'am? No. So, आपल्याला वेळेत जर निदान करून त्याला उपचार मिळाले तर हे खूप इझी होऊ शकतं. आणि जर उपचार मिळून मग पुढे रिहॅबिलिटेशन सुरू झाल्यानंतर एक टीम वर्क फॉर्म झाला की नाही, घरी काय काय करून घ्यायचं, कधी कसं, त्याला कुठले उपचार पाहिजे, एक शेड्यूल करून घेता येईल की हा या वेळेला हे असं असं करता येईल. आणि त्यानुसार त्या माणसाला किंवा त्या बाईला जर तुम्हाला आपल्या परत कम्युनिटीमध्ये पुन्हा पूर्ववत सारखं रिहॅबिलिटेशन करून त्यांना काम करता येतील, काहीतरी जॉब मिळू शकेल किंवा ऍक्टिव्ह ठेवता येईल, तर त्यांचा डिसेबिलिटी किंवा त्यांचं जे आयसोलेशन होणार आहे ते वाचू शकेल. सो प्रत्येक स्टेजला वी शुड हॅव अ काइंड ऑफ असेसमेंट अँड इंटरव्हेन्शन फ्रेमवर्क इन इंडियन सिनॅरिओ. आता इंडियाचा पेशंट आणि युएसचा, ऑस्ट्रेलियाचा पेशंट का डिफरंट आहे? खूपच खूप फरक आहे. आपण द्विभाषिक आहोत, दोन किंवा जास्त भाषा बोलतो. सो आपलं लिहिणं, वाचणं, आठवणं, गाणं गाणं हे सुद्धा बऱ्याचपैकी वेगळ्या भाषेमध्ये असू शकतं किंवा तीन चार भाषा आपल्याला येतात. पण या पार्किन्सनमुळे जर आपलं आठवणं दुसऱ्या भाषेमध्ये कमी झालंय, बोलणं स्पष्ट नसणार आहे, तर तुमचा जॉब जर असेल स्टेरोटायपिस्टचा, टायपिंग करण्याचा स्पीड कमी झालाय, लेखक असेल तर लिहिण्याचा स्पीड कमी झाला असेल, किंवा गायिका असेल किंवा वाचक असेल किंवा एखादा पटकन कॅल्क्युलेट करून काम करून देणारा बँकर असेल, इफ इट इज समवन सीईओ ऍट अ हाय स्टेज, ऑर इवन इफ इट इज फार्मर. सो एव्हरीबडीज नीड्स आर डिफरंट. कम्युनिकेशन नीड्स, युअर कॉग्निटिव्ह नीड्स, युअर थिंकिंग, वॉकिंग, टॉकिंग, डुईंग, काम करण्याच्या स्वभावा आणि त्यांच्या स्वरूपानुसार हे प्रत्येक पेशंट खूप वेगळे असतात. आणि आपला कल्चरली बाउंड इंडियन सिस्टीम मध्ये भारतीय पार्किन्सन पेशंट, त्याला काय गरजा आहे, त्याच्या काय डिफिकल्टीज आहेत, त्याला इन्शुरन्स आहे का? बऱ्याचशा लोकांना नसतो. त्यांना वेळेत हॉस्पिटलला पोहोचता येत आहे का? घरी कोणी आहे का हेल्प करायला, काम करून घ्यायला, उपचारासाठी परत घेऊन जायला? सो ही कुठेतरी सिस्टीम आली पाहिजे. आणि जेव्हा पटकन करता येत नाहीये, घेऊन जाता येत नाहीये, सो मला नेहमी वाटतं की जर तिसऱ्या चौथ्या मजल्यावर राहणारे पेशंट असतील ज्यांना लिफ्ट नसेल, त्यांना आणणं आणि नेणं सुद्धा काही वेळेस डिफिकल्ट पडतं. जस्ट बिकॉज दे कॅन वॉक इन द हाऊस वेल, बट गेटिंग डाऊन, गेटिंग अप, क्लाइंबिंग द स्टेअर्स वुड बी डिफिकल्ट. सो अशा वेळी पेशंटला जर रोज कुठल्या थेरपीची गरज असेल आणि घरी येऊन त्यांना जी हेल्प मिळत नसेल तर काय करायचं? सो आत्ता आपल्या घरी आलेलं आहे हे टेलिरिहॅब, म्हणजे आपण झूमने कनेक्ट करतोय, बोलतोय, काही व्यायाम करतोय, पण प्रत्येक गोष्ट ही टेलिवर होत नाहीये. सो जेव्हा आपल्याला टेलिरिहॅब शक्य नाहीये, जेव्हा आपल्याला हॉस्पिटलला, फिजिओथेरपीला, ऑक्युपेशनल थेरपीला, काही सायकोलॉजिकल काउन्सिलिंग सेशनसाठी पोहोचायचं असेल आणि जर हे होत नसेल तर आपल्याला काय करता येईल? आणि जर पेशंटच्या घरी त्यांना केअर गिव्हर्स, त्यांच्या शुभार्थींकडे जर बऱ्यापैकी सोय असतील, नेटवर्क, लॅपटॉप, असिस्टिव्ह डिव्हायसेस,
आणि मुख्यतः वेळ आणि फायनान्शियल सपोर्ट, तर खूप साऱ्या गोष्टी अवेलेबल होऊ शकतात. पण नसतील तर कोणाला अप्रोच करायचा, काय सांगायचं, कसा प्रकारे आपलं आयुष्य पुन्हा आपल्या ट्रॅकवर आणायचंय. सो दीज आर इम्पॉर्टंट इन टर्म्स ऑफ अंडरस्टँडिंग कॉग्निशन, मोटारिक सेन्सरी आस्पेक्ट्स, देअर लेवल ऑफ स्किल्स अँड द एबिलिटीज, अँड देन त्यांना पुन्हा एंगेज करणं विदाऊट गेटिंग देम रिस्ट्रिक्टेड. सो गेटिंग देम बॅक टू कम्युनिटी. आणि यामध्ये पेशंट, त्यांच्या फॅमिली, त्यांच्या फ्रेंड, सोसायटीचा खूप मोठा एक इम्पॉर्टंटली भाग असतो. सो नॉट ऑल पार्किन्सन्स पेशंट्स आर सेम. काही पेशंट्स खूप छान शिकलेले असतात, काही न शिकलेले असू शकतात, काही वेळेस कमी शिकलेले असू शकतात. काही पेशंट खूप पहिलेपासून सोशल वर्बल छान सगळ्यांमध्ये मिळून मिसळणारे, आणि काही पेशंट खूपच कमी बोलणारे, अबोल स्वभावी, पहिलेपासूनच थोडेसे रागी, तापट, किंवा नाही त्यांना आवडत कोणी आपल्याला काहीतरी कमी लेखलेलं. सो प्रत्येकाचे स्वभाव वेगळे असतात, प्रत्येकाच्या स्किल्स वेगळे असतात, आणि त्यानुसार आपलं जेव्हा पार्किन्सन नंतर पेशंट जर कमी बोलणारा होतो, चालणं कमी पडतं, आणि दोज आर ऑल रिलेटेड बिकॉज यू आर नॉट ट्रीटिंग पार्किन्सन, यू आर ट्रीटिंग पर्सन विथ पार्किन्सन. सो त्यामुळे त्यांच्या डेफिसिट, त्यांना न येणाऱ्या गोष्टी, आणि त्यांनी कसं ते रिस्पॉन्स देतायत तुमच्या थेरपीला, ते सुद्धा खूप वेगळं असतं. आणि ह्याच प्रकारे माइल्ड मधनं मॉडरेट, मॉडरेट मधनं सिव्हिअर, असं हे जे डिटोरिएशन होत आहे ते सुद्धा खूप वेगळं असू शकतं पर्सन टू पर्सन. ओके, आपल्याला माहिती की अर्ली स्टेज मध्ये खूप वेळा माइल्ड सिम्पटम असतात, रिजिडिटी माइल्ड असते, पडणं, फॉल्सचा प्रकार कमी होऊ शकतो, त्यांना चांगल्यापैकी बोलता येऊ शकतो, काही लोकांना बोलायला अजिबातही त्रास नसतो, लिहायला थोडासा त्रास होऊ शकतो की त्यांना अक्षर लहान होत आहेत, पटकट लिहिता येत नाहीये, की झटझट कामं करता येत नाहीये, पण हा डिसेबलिंग असू शकतो नाही. पण या लोकांना वेळेत नीट जर औषधं मिळाले, उपचार मिळाले, समुपदेशन मिळालं, तर त्यांना बऱ्याच पैकी आपल्याला हेल्प होतो. पण मॉडरेट स्टेजला जाताना बऱ्याचशा पैकी ना काही औषधं काम करत नाही, वेळेच्या वेळी घेतलेल्या औषधं थोड्या वेळानंतर काम करत नाही, खूप वेळा झोप जास्त येते किंवा अचानक लवकर जाग येते, काही वेळा असं होतं की ग्लानी येते खूप पटकन, बोलताना जीभ जड पडते, असा हात थरकाप होतो, जिभेची सुद्धा थरकाप होते, आणि तेव्हा चावताना घास गिळला जात नाही, काही वेळेस ठसका लागतो, आणि त्या भीतीपोटी काम लोक पटकन खातही नाही, तुमची भूक सुद्धा मंद होऊ शकते. विचारसरणी, विचार क्षमता, विचार करण्याची पद्धत सुद्धा काही वेळेस बदलू शकते. इट इज नॉट विथ अ अफेक्ट, दे से दॅट समवन हु वॉज अर्लियर व्हेरी पॉझिटिव्ह कुड बी प्रिटी pessimistic with the Parkinson's, as he knows that he is not going to get cured, but with the disease he has to live, he has to fight. So atmadun apla jo ladha suru asto, malach ka, mich ka, kadhi honar aha neet, ani ata pudhe kay, so ya goshti madna jo bahir yeto ani tashi ladha yetana aplyala bahir karnyasathi kasa positively to help ghetoy society chi, gharchyanchi ani स्वतःशी सुद्धा. सो ते सुद्धा खूप अवलंबून असतं त्या माणसावर, त्याच्या घरच्यांवर, स्वतःच्या स्थितीवर. आणि गेटिंग अ राईट मुवमेंट डिसऑर्डर स्पेशलिस्ट, अ न्यूरोलॉजिस्ट, न्यूरोसर्जन इन केस यू आर सपोज टू बी कॅन्डिडेट फॉर न्यूरोसर्जरी, अ प्रॉपर फिजिओथेरपिस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट, स्पीच लँग्वेज थेरपिस्ट ऑर पॅथॉलॉजिस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट, अ कॉग्निटिव्ह थेरपिस्ट, सायकोलॉजिस्ट, सोशल वर्कर कुड बी व्हेरी हेल्पफुल. काही लोकांना ज्यांना घरी त्यांना बघणं, हेल्प करणं अशक्य असणार आहे, तेव्हा डे ग्रुप, डे केअर किंवा रेसिडेन्शियल केअर असतील ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल पाहिजे. आणि खूप वेळा आपल्याला माहिती पाहिजे की कोणाला आपल्याला भेटायचं आहे, काय करायचं आहे. सो यावेळी फ्रॉम द मॉडरेट स्टेज टू अडव्हान्सिंग स्टेजेस वन शुड ऍक्च्युली हॅव अन अंडरस्टँडिंग ऑफ क्वालिटी ऑफ लाईफ. ह्या दुसऱ्या गोष्टींमध्ये की कुठली गोळी आता काम करत नाहीये, त्याला काय करता येईल, त्या गोळ्यांचा डोस वाढवायचा आहे का, आणि आत्ताच्या लॉकडाऊन सिटीमध्ये काय होत आहे, या सगळ्या पेशंट लोकांना घरी आपण ठेवतोय कारण की त्यांना कोरोना व्हायला नको, आणखीन एखादी मॉर्बिडिटी, आणखीन एखादा त्रास जडायला नको. आणि निमोनिया हा वाईट असतो, सो त्यांना
ऑलरेडी जर त्रास होत असेल आणि आणखीन एखादा इन्फेक्शियस डिसीज किंवा व्हायरस किंवा काही त्रास व्हायला झाला तर आपल्याला कसं होणार आहे पुढे समजणं. सो आपण खूप वेळा सगळ्या थेरपीज कमी करतो किंवा बंद करतो, हॉस्पिटलच्या काही अपॉइंटमेंट्स कॅन्सल करू शकतो आणि नेहमीचे फॉलोअप्स पण कमी होऊ शकतात. सो अशा मध्ये आपल्याला आत्ता काहीतरी नवं वाटतंय का की हा हे आजोबा किंवा हे काका असे नव्हते, आता यांना सध्या मध्यामध्ये संधाना होतंय की रात्री झोपताना लाळ अडकते घशामध्ये आणि त्यांना कळत आहे पण ते थुकून देत नाहीयेत किंवा सांगतही नाहीयेत आणि तेव्हा ठसका लागतोय, हे त्यांना आत्ता कळतंय का की नंतर सांगितल्यानंतर त्यांना असं कळतंय का, आणि जेवताना त्यांना कळतंय का की घास चावला पाहिजे मग गिळला पाहिजे, की त्यांना कळतंय का त्यांचं बोलणं थोडं जास्त फास्ट झालंय, असं हाताचा थरकप झालाय, असं जिभेचा आणि या स्नायूंचा सुद्धा कंपवात होतो आणि त्यामुळे त्यांना कळत नाहीये थांबायचं कधी, की आपण छोटीशी ट्रिक करूया की टॅप आणि करून बोलता येईल का मला आत्ता पाहिजे आणि असं करून त्यांचं बोलण्याचा रेट कमी करता येईल का. सो गोष्टी आपल्याला हा कळल्या पाहिजे. मोटारिक बिहेवियर, तुमचं प्रॅक्टिस, तुमचं स्किल कमी होत आहे तेवढंच आहे की मध्ये नव्या गोष्टी सुरू होतात या आपल्याला कळल्या पाहिजे. आणि ऍज द डिसीज प्रोग्रेस यू हॅव टू अंडरस्टँड दॅट देअर आर नॉन मोटारिक कॉम्प्लिकेशन विच कुड बी ऑल्सो वर्सनिंग अँड ऑब्विसली मोटारिक कॉम्प्लिकेशन वर्सन फास्टर. सो खूप थिसणं, पटकन न उठू शकणं, न बोलू शकणं, सांगायचं असताना अजिबात ब्लँक होऊन जाणं. सो ब्रॅडीफ्रेनिक स्टेज कम्स लेटर. सो आपल्याला हे असं आहे का. सो खूप वेळा आपल्याला आठवतं की हा हे करायचं होतं, हिने असं सांगितलं होतं, पण बाहेर ते पोहोचू शकत नाहीये कारण की पटकन बोलताना आपण थांबून जातो आणि जेव्हा नाही येते तेव्हा आपण आता झालेलं आहे गाडी निघून गेली असं म्हणून खूप वेळा माणसं घरची किंवा बाहेरची बोलणं थांबवतात, कमी करतात. सो कालांतराने फोन घेणं थांबतं, लोकांशी व्हिडिओ कॉल करणं थांबतं, लिहिणं थांबतं. सो असं होऊ देऊ नये म्हणून घरच्यांनी बघितलं पाहिजे, त्याच वेळी सपोर्ट ग्रुप मध्ये आपण त्यांना सामावून घेतलं पाहिजे. सो इट्स इम्पॉर्टंट दॅट वी टेन टू टेक देम इनसाइड अँड मेक देम इन्वॉल्व. वन वे नको व्हायला बोलणं आपल्या ऍक्टिव्हिटीज. माणसाला पार्किन्स नसलेला माणसाला पटकन आठवतोय का, त्याला माहिती आहे का तो कुठे आहे, सांगता येतोय का, त्याला पटकन फॉलो करतायत का, कुठल्या कमांड्स सांगणं आणि मग करणं, पॉइंट करणं. जर पॉइंट न करता त्यांना म्हणलं की हा तुम्ही दोन वेळा टाळी वाजवा आणि एक वेळा डोळे मिचका. सो ही छोटीशी कमांड आहे, त्याला काही बोलायची गरज नाहीये. सो बोलण्याच्या आणि न बोलण्याच्या, आठवण्याच्या आणि न आठवता पटकन करण्याच्या, सो शॉर्ट टर्म मेमरी आणि लॉंग टर्म मेमरी या दोन्ही गोष्टींच्या द्वारे आपण रोज आपलं आयुष्यातल्या गोष्टी कार्यक्षमता आपण हे करत राहतो. सो त्या कुठेतरी कमी झाल्या आहेत का, किती कमी झाल्या आहेत हे आपल्याला बघता आलं पाहिजे. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू लुक इन टू एव्हरी पर्सन विथ पार्किन्सन. आणि इफ देर इज डिफिकल्टी बिकॉज ही कांट क्विकली स्पीक देन हाऊ डू यू हेल्प दॅट ही कॅन tap, tap and speak. He can use some metronome. There are apps available. तुमच्या बोलण्याची rate किंवा बोलण्याचा speed नियंत्रित करण्यासाठी बऱ्याचशा apps available आहेत. So आपल्याला माहिती पाहिजे की सध्या काय करता येईल, या गोष्टीवर पुढे काय सोल्युशन काढता येईल. आणि खूप वेळा जर पेशंट किंवा घरचे हे दुर्लक्ष करत असतील तर त्यांना हेल्प मिळू शकत नाही. सो दुर्लक्ष न करता हे असं असं होत आहे, किती दिवसापासून होत आहे, किती महिन्यापासून होत आहे, माइल्ड डिफिकल्टी आहे, मॉडरेट आहे की सिव्हिअर डिफिकल्टी आहे, छोटीशी आहे. सो एक ते दहाच्या एका स्केलवर एक मार्क मिळतोय की पाच की दहा, सो हे आपल्याला बघितलं पाहिजे आणि त्यानुसार आपल्याला काय त्यांना हेल्प करता आली पाहिजे हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो ॲड्रेसिंग युअर मेमरी, अटेन्शन, your speaking, your doing, quickness, your emotional and importantly your flexibility, हे खूप गरजेचं असतं. बऱ्याचशा पेशंट मध्ये हे कमी होतं आणि त्यामुळे त्यांचं सोशल कॉग्निशन, सोशल लाईफ, इमोशनल लाईफ ऑल्सो कुड रिअली कम डाऊन.
सो अटेन्शन कमी होता ना तुमचं रिटेन्शन कमी होतं, म्हणजे तुम्हाला सांगितलेलं पटकन निघून जातं डोक्यातनं, आणि तेव्हा जर ते रिटेन नाही केलं तर तुम्हाला कदाचित असं फक्त की लॉंग टर्म मेमरीज चांगल्या असतील, पण शॉर्ट टर्म मेमरीज आत्ता आत्ता केलेलं ना आठवणं, ना सांगता येणं, ना लिहिता येणं, ट्रॅक ठेवता ना येणं. सो प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक मेंदूच्या भागाचा काय फंक्शन आहे आणि कुठला भाग तो थोडासा डोपामाइन कमी मिळतो त्याला आणि त्यामुळे तो मागे पडतोय हे बघणं खूप गरजेचं असतं. तुम्हाला अँड्रॉइड वर किंवा आयओएस वर बऱ्याचशा ऍप मिळतील, सेल्फ मेमरी इव्हॅल्युएशन, डेली कॉग ऍप. सो कॉग्निशन साठी इन पार्किन्सन देर आर सम डेली म्हणून एक ऍप आली आहे, ती तुम्हाला हेल्प होईल. आणि जर तुम्हाला इंग्लिश लिहिता वाचता येत असेल तर खूपच चांगलं. हिंदी मध्ये एकच ऍप मला सापडली जी पार्किन्सन वर अवेलेबल आहे, मी तुम्हाला तिथे ग्रुप वर टाकणार आहे, तुम्हाला हेल्प होईल. सो इट कॅन हेल्प यू ट्रॅक युअर प्रोग्रेशन तुमचं नेहमीच. तुम्हाला पटकन तारीख सांगता येते का, हे आठवतं आहे का, वाचता येतं आहे का, पटकन खुर्चीवरनं उभं राहता येत आहे का, किती वेळ लागतोय, मागच्या महिन्यामध्ये आणि या महिन्यामध्ये काही फरक आहे का, सांगितलेल्या गोष्टी आठवायला, लिहून आठवणं आणि बोलून आठवणं यात काही फरक आहे का, गिळताना त्रास होतोय का. सो अशा बऱ्याचशा सिम्पल सिम्पल त्याच्यामध्ये त्यांनी ऑप्शन दिलेत आणि या आपण त्यात स्टोअर करतोय. सो काही जरी आपल्याला वाटलं की हा इथे इथल्या गोष्टी कमी होतात आहे, सो अकॉर्डिंगली यू कॅन टेक हेल्प फ्रॉम अ रिहॅबिलिटेशन प्रोफेशनल. किंवा त्या गोष्टी जर तुमच्या डोपामाइन लेवल्स कमी जास्त झाल्यामुळे होत आहेत की कुठली गोळी रिस्पॉन्स करणं कमी होत आहे, सो हे सगळं चार्ट करणं खूप गरजेचं असतं. सो अंडरस्टँडिंग युअर स्किल्स, युअर एबिलिटीज, प्रोग्रेशन, आर दे डिटोरिएटिंग और आर दे स्टेबल, and that would be really helpful. Okay, so quality of life tumcha khup bolnyavar, samajnyavar, lokancha kadna karun ghenar ani apan hota lokanni sangitlelya goshti karnavar avlumbun ase. It's always a two way, give and take, but jeva mendu thaktoy so kay hota apan withdraw karto hotala, jaga pasun dur jato, ekas room madhe kiwa eka kholi purti kiwa hall purti maryadit rahto. सकाळी थोडं पेपर वाचणं, चहा घेणं, टीव्ही बघणं, मग झोप काढणं. सो खूप वेळा मी बघते की इव्हन 2 कि 3 वर्ष असलेला हिस्ट्री असलेला पार्किन्सन पेशंट तो त्याला खूप गर्क करतो काही काही गोष्टींमध्ये, वाचण्यामध्ये, मग झोप काढतो आणि मग तो गुडुलका घेऊन झोपायला लागतो. आणि मग त्यांना पहिले ज्यांना ते आवडायचं ते आवड निवड पण कमी होते, असं काही होतंय का? आणि कम्युनिकेशन इज जस्ट नॉट दॅट यू टॉक बट यू आस्क ऑल्सो, यू ट्राय टू इन्वॉल्व युअर सेल्फ with the community aspects. So kirtan, bhajan, chanting, kiwa kutlahi tumcha kutlahi dharmanusar aplo je bolna astu, like we connect to spiritual god. So when there is a kind of emotional irregulation, emotional breakdown, there is a kind of a bradyphrenia kiwa emotional affect asto, ani tyanusar barachcha patient lokanna nantar nantar kay hota की त्यांना राग येतो, काही वेळेस चिडचिड होते, काही वेळेस त्यांना नको नकोस होतं आणि ते काढता पाय घेऊन कामं करत नाही, सांगितलेलं करत नाही, सेम पहिल्या गोष्टी हॉबीज कंटिन्यू करत नाही. सो हे व्हायला नको आहे. सो एव्हरीथिंग इज नॉट डिप्रेशन. ऍट द सेम टाइम इफ देर इज अ माइल्ड क्लिनिकल डिप्रेशन, हाऊ डू यू हेल्प युअर पेशंट अँड द फॅमिली टू बिकम बेटर? दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. यू कम्युनिकेट, यू आयडेंटिफाय अँड गेट देम हेल्प. Because a lot to do with your social cognition, social communication. And when the patient doesn't get hurt, then the weight is reduced. The water is drinking, the water is drinking. So the water is drinking, the water is drinking. Then the water is drinking, the water is drinking. So the water is drinking, the water is drinking. So your quality of life with swallowing is not available to you. And if the water is drinking, then the water is drinking. ते गिळतायत, ते खातायत, फक्त आता काय एक वाटी खातात, दोन वाटी खातात असं म्हणून चालणार नाही. त्यांना काय केलं पाहिजे, कोणाला सांगितलं पाहिजे, कन्सल्ट केलं पाहिजे. सो जिभेचे हालचाली कमी झाल्यात म्हणून त्यांना हे येतंय की जिभेची मागची जीभ ढकलत नाही अन्न. सो हा सुद्धा एक इम्पॉर्टंटली मोठा एक कॉग्निशनचा रेग्युलेशनचा प्रकार असतो. सो काही गोष्टी तुमच्या मेडिसिनने आणि काही गोष्टी व्यायामाने ठीक होऊ शकतात. सो दोन्ही गरज असते.
but lot with the rehabilitation, and it is a teamwork. So I already spoke about it. So घरच्यांना आणि त्या पेशंटला सांगणं खूप गरजेचं आहे की हा काय डिसऑर्डर आहे, ह्यात काय होतं, आणि आपल्याला नेहमी पुढे जायचं आहे, आपल्याला नेहमी काहीतरी यातनं पॉझिटिव्ह मार्ग काढायचा आहे. सो हे बोलणं खूप इम्पॉर्टंट असतं. खूप वेळा पेशंटला काय वाटतं, गोळ्या घ्यायला सुरू करतो आपण, आपल्याला छान वाटतं आणि त्यानंतर पुन्हा खाली येतात आणि तेव्हा ते निगेटिव्ह बनतात. आय थिंक देर इज अ राईट वे ऑफ काउन्सिलिंग. प्रिपेअरिंग द पेशंट अँड द फॅमिली इज व्हेरी इम्पॉर्टंट. And when there is a poor counseling or there are misconceptions, then things go wrong because you're already expecting that, no, I'm going to get completely better. And when that doesn't happen, then the person is not easily taking it, accepting it. And when I don't accept it, I don't work on it. So I feel ki aplyala sagyanna pahili important gosht ahe ki ghari kiwa patient la hospital madhe bagtana ki aplya gharchyanna sangayla pahije ki ha असं असं आहे आणि यामध्ये आपल्याला ह्यांच्या बरोबर त्यांना हेल्प करायची आहे, त्यांना बरोबर आपल्याला घेऊन जायचंय थेरपी व्यायाम करायला. आणि किंवा आपण जेव्हा घरी करून घेतोय की त्यानुसार थकवा येणार आहे, सो किती करायचा व्यायाम, अति कधी करू नये आणि कमी पण नाही करू, पण सो इन द पोर्शन्स थ्रू द डे ऑर वीक्स ऑर मंथ्स. सो हे आपल्याला खूप गरजेचं आहे की त्यांना सगळ्या सपोर्ट अवेलेबल करून त्यांना राईटली काउन्सिल करून की नाही असं होणं शक्य आहे, पण हे आपल्याला कळायला पाहिजे, न करून चालणार नाहीये. सो गेटिंग देम अ राईट सपोर्ट, गेटिंग देम नोन, त्यांना समजून सांगणं गरजेचं असतं. कारण की पार्किन्सन लोकांना प्रचंड छान समजतं आणि यामुळेच काय होतं, त्यांना आतमध्ये भरपूर डिप्रेशन येतं की त्यांना ते सांगता येत नाही. खूप वेळ पटकन काही वेळेस सांगून आपल्याला वाईट वाटायला नको म्हणून सांगत नाही, पण ते व्यक्त करू शकत नाही. आणि व्यक्त करणं ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट असते. सो त्यांना एक्सप्रेस करायला हेल्प करा, तुम्ही त्यांना समजून घ्या. सो हे पण इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तुम्ही पेशंटला समजून सांगा, मिसकन्सेप्शन असेल तर ते काढून टाका. आणि त्यांना थ्रू आउट द स्टेजेस कसली काउन्सिलिंग लागणार आहे, सगळ्या घरच्यांना कसं समजून सांगणार आहे, किंवा सगळ्या घरच्यांनी त्यांना थोडं हळू बोलणं, त्यांच्या बरोबर हळू कामं करणं, त्यांना थोडीशी मदत करणं गरजेचं असतं. So if you do very fast, the patient will feel that, okay, I should also expect to speak faster. So we reduce our rate of speech. We help him or help her to get his plate and eat properly. Work, eat at his pace is important. And if we don't do it, I don't think the patient is going to be fast. That's not the case. So if we don't do it fast, how are we going to do it? So we गरजेची बाब आहे जी आपल्याला कळली पाहिजे आणि त्यानुसार आपण थोडस काम केली पाहिजे, काउन्सिलिंग केलं पाहिजे, थेरपीचा स्पीड, थेरपी व्यायामाचा स्पीड, व्यायामाच्या गोष्टी, त्याप्रमाणे आपण थोड्याशा पुन्हा स्टेज प्रमाणे त्यांच्या समजण्याप्रमाणे त्यांच्या गोष्टींप्रमाणे त्यांना जे येत आहे आणि जे येत नाही सध्या, जे आठवत आहे, जे विसरणं होत आहे, या गोष्टीवर सगळं कल बघून त्या गोष्टी तुम्हाला करून घेतल्या पाहिजे. सो पार्किन्सनच्या ग्रुपवर खूप छान प्रकारे हे सगळं होत आहे. आपण स्मार्ट सर्व्हिस करून सपोर्ट ग्रुप सुरू केलाय, काही काही छान छान कोडी गाणे, मग आपण काहीतरी वाचन सुरू करतोय. सो ह्या कॉग्निशन टिप्स आहेत आणि या सुद्धा घरी करून घेता आल्या पाहिजे. जर त्यांना बाहेर घेता येत नसेल तर घरच्या घरी काय करता येईल, घरच्या घरी चालणं, घरच्या घरी उठणं बसणं, त्यांना हिरवीगार झाड किंवा काहीतरी बागकाम किंवा काहीतरी कशामध्ये तरी गुंतून ठेवणं, गाणी आठवून ती गाणी पुन्हा गुणगुणायला लावणं, हा सुद्धा एक चांगला प्रकारे मेंदूचा व्यायाम होऊ शकतो. सो आपल्याला काय करता येईल, पहिले काय करायचं ह्याची एक कुठेतरी लिस्ट करून ठेवा. आता लॉकडाऊन मध्ये काय फिजिबल आहे ह्याची एक लिस्ट करून ठेवा आणि आता ते कसे आहेत, कळत ती किंवा ती कशी आहे हे बघून आपण त्यानुसार आपल्याला बऱ्यापैकी पार्किन्सन पेशंटना अर्ली स्टेज मध्ये किंवा मॉडरेट स्टेज मध्ये किंवा सिव्हिअर मध्ये हेल्प करता येईल. प्रत्येक गोष्ट इंटरव्हेन्शन प्रत्येक वेळेस सगळं छानच होऊ शकतं असं नसतं. सो देर आर सम थिंग्स विच कॅन बी काइंड ऑफ मेंटेनिंग द फंक्शन. यू ट्राइंग टू प्रिझर्व फंक्शन्स, यू ट्राइंग टू रिस्टोअर समथिंग, समटाइम्स यू जस्ट कॉम्पन्सेट अँड थिंग्स मे नॉट बी कम्प्लिटली नॉर्मल, बट नथिंग असं म्हणू शकत नाही ना, समथिंग इज बेटर. So something can be achieved. So let's try our best. Asa manun tana, tumhi baga ki tana
असं स्टीव काही चमचे देईल का जेणेकरून त्यांना हाताने खाता येईल, त्यांना चालताना काही हेल्प मिळू शकेल का. सो यू वी हॅव लॉट ऑफ डिफरंट डिव्हायसेस अवेलेबल. सो त्याप्रमाणे आपल्याला व्हर्च्युअल रियालिटी गेम्स किंवा काही सिम्पल प्रोसेसेस, सिम्पल असिस्टिव्ह डिव्हायसेस, त्याने त्यांना त्यांचं बोलणं, त्यांचं चालणं, त्यांचं बघणं, त्यांचं आठवणं हे आणखीन छान करू शकतो का, हे सुद्धा आपल्याला करता येईल. ओके, सो वी कॅन हॅव अ स्मॉल पिक्चर कम्युनिकेशन कार्ड दॅट दोन शब्दांचं वाक्य तुम्ही बोलतात छान कळतंय, तीन शब्द, चार शब्द, पाच शब्द. मोठे मोठे असताना तुम्ही घाई करताय तेव्हा तुम्हाला काय करता आलं पाहिजे, कसं बोलता आलं पाहिजे, छोटी छोटी गोष्ट आठवते. पण लांब लांब वाक्य सांगितले, एक अख्खं पेज वाचलं तर थोड्या वेळाने विसर पडतो मी कुठे होतो, त्या पात्रामध्ये काय सांगितलेलं, त्या कॅरेक्टरमध्ये काय होतं, कोण होतं. सो आपल्याला चंकिंग म्हणजे कसं, एवढं एवढं आणि एवढं, सो छोट्या छोट्या गॅपमध्ये त्यांना शिकवता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, आठवता आलं पाहिजे. सो इट इज लॉट टू डू विथ युअर गोइंग विथ अ पेस ऍज पर द नीड यू आर अडॅप्टिंग. सो ह्या गोष्टी आपल्याला बऱ्यापैकी करता येऊ शकतात. सो वी नीड टू अंडरस्टँड दॅट पेशंट्स नीड टू बी टॉट राईट वे विथ द पेशंट, फॅमिली मेंबर्स हॅव टू बी काउन्सल्ड इन अ राईट वे. देर इज नो वे वी कॅन बी व्हेरी अडमंट अँड ऑब्स्टिनेट, वी कॅन ओव्हर एक्सपेक्ट, वी कॅन पुश दम फास्ट अँड गेट दम मोर फटीग. सो प्रत्येक गोष्टीचा वेळ असतो, आपल्याला त्याप्रमाणे त्यांना काम करून घेतली पाहिजे, व्यायाम करून घेतले आले पाहिजे. आपणच बोलतोय आणि पेशंट गप्प राहतोय असं नकोय. सो या गोष्टीमध्ये त्यांना अवेअरनेस इम्प्रूव्ह करायला पाहिजे, पेशंटला मोटिवेशन, स्वतःला मोटिवेट करता आलं पाहिजे आणि आपणही पेशंटला मोटिवेट करता आलं पाहिजे. सो आपल्या आवडी निवडी, भूतकाळात आपण काय करत होतो, कुठे होतो, लहानपणच्या आठवणी, लहानपणचे आवडी, लहानपणचे लोक, मग त्यानंतर आत्ता असलेले लोक, हे सगळ्यांचा एक छोटासा ग्रुप करून त्यांना आपण बऱ्यापैकी रिहॅबिलिटेशन करू शकतो. सो यानुसार जर आपण कॉग्निटिव्ह रिहॅबिलिटेशन जर विचारात घेतलं तर खूप साऱ्या गोष्टी सोप्या होऊ शकतात, जगणं सोपं होऊ शकतं. नॉट एव्हरीथिंग इज डिफिकल्ट, नॉट एव्हरीथिंग इज ट्रीटेड विथ मेडिसिन्स. सो आर्ट, म्युझिक, युअर हॉबीज, युअर लॉट ऑफ लाईफस्टाईल चेंजेस कुड रिअली हेल्प यू. सो आय ऑलवेज से यू ट्राय अर्ली, keep doing, and support is very important for all the people, so that could be really helpful. So exercises matter, you do it and you make your brain cells stronger and stronger. Sagas mendu tumcha dopamine ni khali jat nahiye, saganach kami milat nahiye dopamine. So ja thikan changla ahe to tumhala help karu shakto. So try to work on the networks of brain which can take up. You may not know that person can sing and speak or he can still work out something different. So he important kiya hai. Okay, thank you. Madam, hindi app kutli is manle tumhi hindi app. Mala vatta prashna vicharayche asle tar lokane haath var kara ma tyana unmute karta yeil. ज्यांना काही प्रश्न विचारायचे असतील त्यांनी मी विचारू का? हो नक्की. हा, तुम्ही जे सगळं सांगितलं ते सगळं म्हणजे पटत आहे, पण घरातल्यांना इतका वेळ नसतो एका, कारण घरातले मुलगा सून जे असतात ते त्यांच्या लाईफ मध्ये इतके बिझी असतात किंवा असं असतं, नोकऱ्या असतात आजकाल, त्यामुळे मग त्या पेशंट कडे इतकं मायन्यूटली लक्ष देऊ नाही शकत, म्हणजे असा माझा अनुभव आहे. माझ्या मैत्रिणी करता आहे, माझ्या करता नाही आहे पण माझी मैत्रीण आहे, पण आता मी दुरून फोन करून किती काय करू शकेन ना तिच्या करता, पण म्हणजे तिच्या घरात अशी समस्या आहे म्हणजे मला माहिती आहे असं, की मुलगा असून काही खूप लक्ष नाही देऊ शकत, मग ती एकटी झगडत बसते त्याच्याशी, असं होतय. हे खरंच एक बाब आहे ज्यामध्ये आपण बऱ्याचशा पेशंट लोकांना बघतोय की त्यांच्या घरी लोकांना वेळ नाहीये, त्यांना जॉब असं आहेत की त्यांना त्यांच्या घरच्या लोकांसाठी पटकन येऊन सांगता येत नाहीये आणि काम करता शकत नाहीयेत. पण होतं काय की
जेव्हा आपल्या घरच्या लोकांना जर पेशंटच्या रिहॅबिलिटेशनसाठी रोजच्या कामासाठी जर वेळ नसेल तर आपल्याला काय करता येईल? यू कॅन इन्वॉल्व इमिजिएट फॅमिली, एक्सटेंडेड फॅमिली, फ्रेंड्स, त्यांना करू शकतात का? तुम्ही प्रयत्न करू शकता का की या पेशंटचे पहिले जीवलग मित्र कोण होते, त्यांना एक तासभर वेळ देता येईल का? सो आज असं करता येईल का? मला वाटतंय आपण इंडियन सिस्टीम मध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्या अजून छान आहेत की आपल्याला लोकांना सांगू शकतो की नाही हा तू एक दास बसून राहायच्याकडे, तू आज बोलून घे, तू आज गप्पा मारून घे, आणि आपण काय वेळेस करत नाहीये. म्हणजे मला तरी वाटतंय की 50-60 नंतर लोकांना त्यांच्या मित्रमैत्रिणी आजकाल नाही भेटू शकत आहे कारण की लॉकडाऊन आहे, पण फोनवरनं कनेक्ट करणं शक्य आहे. सो जर सुनेला का मुलाला किंवा मुलीला नसेल वेळ, नातवाला नाही वेळ मिळत, तर काय करू शकू आपण की आपल्या घरच्यांना आणखीन लोकांना घेऊ शकतो का आपण त्या थेरपीमध्ये? की सगळ्याच पेशंटला घर असं असतं की कोणी मित्र येऊ शकत नाही घरी, जर असेल कोणीतरी जे तयार असतील की घरी येऊन गप्पा मारायला, त्यांना थोडा वेळ द्यायला रेडी असेल, कारण की केअर गिव्हर्स बर्डन इज व्हेरी इम्पॉर्टंट टू बी कन्सिडर्ड. सो बायको जर आजारी आहे तर नवरा एकटाच काम करतो, आणि बाकींचं असं होतं की ती बाई थकून जाते, त्यांना उचलून घेऊन जा, त्यांना हेल्प करा, त्यांना भरवा किंवा त्यांची गप्पा मारा, आणि मग राग सगळ्यांना बायकोवर निघतो किंवा त्या स्पाऊसवर निघतो. आणि त्यामध्ये असं होतं की गाणं म्हण, तू हे कर, हे त्यांनी सांगितलंय की नाही मॅडमनी, मी नाही करणार जा. सो असं होतं की तो पेशंट त्यांच्याबरोबर करू शकत नाही किंवा करायला नकार देतोय, पण ते थर्ड पर्सन दुसरी व्यक्ती म्हटली तर तो ऍक्च्युली हुरूपने करू शकतो. सो हे कुठेतरी खूप गरजेचं, आणि त्यामध्ये हा सपोर्ट ग्रुप खूप खूप दिलासादायक आहे की आपण त्यांना सांगतोय, त्यांना हेल्प करतोय. बट मॅम आय वुड से दॅट त्या मुलांना, त्या मुलींना सुद्धा बोलणं आलं पाहिजे. आणि मी आता सध्या बघते की आपल्या घरच्यामध्ये सुद्धा कुठेतरी एक तो इमोशनल सपोर्ट, इमोशनल एक जिव्हा जो असतो की पेशंट्सनी ऐकणं, बोलणं, त्यांना वेळ देणं कमी होतोय. अँड नॉट एव्हरीथिंग इज विथ टाईम अँड मनी. इट्स नॉट दॅट वॉट यू फील, वॉट यू रिस्पेक्ट युअर पीपल. सो यु नो गेटिंग देम, इनकल्केटिंग द राईट हॅबिट्स नाऊ विथ इन अ यंगर जनरेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो आय हेल्प मेनी यंग जनरेशन कॉलेज स्टुडंट्स अँड आय टेल देम दॅट सी वी आर गोइंग टू गो ओल्ड वन डे. सो तुम्ही पण कसं बोलणार, तुम्ही कसं त्यांना हेल्प करणार आहे? कारण की मी बघते ना ते कसे हडसपिटस करून बोलणं किंवा काहीतरी असं इन्सल्ट करून बोलणं, एंड द सेम पर्सन मे बी युअर ओन पेरेंट, सो दॅट्स इम्पॉर्टंट. मे बी वॉट यू हॅव रेज इट व्हेरी इम्पॉर्टंट इश्यू. बोलायला जात नाही, बोलायला जात नाही की नकोच यांची सारखं भुणभुण भुणभुण ऐकायला लागते असंही होत. हो हो शोभना मॅम, व्हॉट विल यू ट्राय टू पुट फ्रॉम युअर साईड? यू हॅव सीन लाईफ मोर दॅन मी, सो इफ यू कॅन पुट give your own some advice on this, how will you help our own people, our generation? आशा लोकांशी आम्ही बोलत असतो, बऱ्यापैकी लोकांना गरज असते, ते आमच्याशी बोलतात आणि त्यांचे प्रॉब्लेम सांगतात, असं होतं. पण बऱ्याच लोकांना घरात बघणारी आहे, म्हणजे व्हरायटी आहे, इथं पण व्हरायटी आहे, असं एकच एक सांगता येत नाही. आणि थोडं आपलं सपोर्ट सिस्टीम फक्त घरच्या पुरती न ठेवता वाढवायला पाहिजे, हेही महत्वाचं आहे माझ्या दृष्टीने. म्हणजे शेजारी पाजारी रिलेशन तुम्ही चांगले ठेवायला पाहिजेत, म्हणजे मग त्या मुलांना शक्य नसेल तर त्या मुलांनी सुद्धा अशी ठेवायला पाहिजेत असं वाटतं. म्हणजे आम्ही दोघंच आहे पण आम्हाला हा नाही प्रॉब्लेम आहे सपोर्ट सिस्टीम ठेवल्यामुळे, आणि आम्ही ते सांगत असतो त्यांना, ते बोलत असतात. कठीण आहेत पण हे प्रश्न सोडवणं बाहेरच्या व्यक्तीने, कारण त्यांनी आपल्याला सांगितलं तर तो प्रश्न समजणार आहे. पण मला वाटतंय की जेव्हा आपण बोलतही नाही, लोकांची हेल्पही घेत नाही, सो आतल्या आतमध्ये आपण घुसमट होते जास्त, सो त्यामध्ये सुद्धा पेशंट इम्प्रूव्ह होत नाही. सो औषध थेरपी तुमची जर ऍक्च्युली उपयोगी पडू शकणार नाही, जर आतमध्येच माणूस घुसमटत असेल, त्याला जगायला त्रासा असेल आणि त्याला माहिती आहे की हे कुठेतरी कठीण आहे, पण I would always say that spouse should open up and say, this is not right, this is wrong. So when you make the generation understand, they might correct themselves. There is a way. कारण की काही लोक खूप अति सोजवळ आणि खूपच हळवे असतात, आणि with age, parents become very docile and more giving. And they don't like to talk or seek help. So असं मला वाटतंय की खूप वेळा लोक प्रयत्नच करत नाही की अरे हे तुमच्याकडनं अपेक्षित आहे. हो की नाही?
व्हाट डू यू फील? राहणारे पण काही काही आमचे आहेत की जे एकटे राहतात पण त्यांनी छान सपोर्ट सिस्टीम केली आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपवर आल्यावर सुद्धा बरेच जण म्हणजे त्यातनं बाहेर आले असं मला वाटतो. अगदी 100% पर्यंत आपण पोहोचू शकत नाही पण ज्यांच्यापर्यंत पोहोचतो त्यांना फायदा होऊ शकतो. आणि एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ असा आपला हा देश सांगणारा आणि जर आपणच नाही हेल्प करू शकतो आपल्या लोकांना तर कसं होणार ना. मनीषांची आता ती तळमळ मला समजू शकते त्यांना त्यांची हकीकत मला माहिती आहे मैत्रिणी बाबाची पण काही काही व्यक्तीनाच असं असतं की ते काही करू शकत नाही आपण त्यांना असे आपणच हातबल होतो असंही होतं. थोडी घरची परिस्थिती थोडी स्वतःची तब्येत आणि थोडासा स्वभाव असं तिन्ही एकत्र आल्यामुळे ती माझी मैत्रीण थोडी अशी झाली आहे पण मला सारखं वाटतं माझं तिचं म्हणजे बरंच दूर आहे घर तरी मी फोनवर सारखी बोलत असते सध्या तर रोजच बोलतीये म्हणजे तिच्याशी. तर ती परवाच असं म्हणत होती की मला खूप त्रास होत आहेत परवा तर अगदी मला रडू आलं असं तसं बोलते मी आपली तिच्याशी असं. हॅलो मी बोलू का? हॅलो हॅलो मॅडम बोला बोला. हा मी जावडेकर बोलू का? व्हॉट्सअप ग्रुप नंबर ऍड करून घ्यायचंय आणि ते ऍप कोणती आहे ते ऍपचा नंबर हवाय. नक्की सांगते मी तुम्हाला. मी तुम्हाला टाकते व्हॉट्सअप ग्रुपचा नंबर. व्हॉट्सअप ग्रुप टाकून द्या नंबर. मानधनी श्वेताजी बाबा. नक्की देईल मी नक्की देईल. आणखीन काही तुम्हाला बोलायचं आहे काही विचारायचं? हॅलो मी जावडेकर. वेगळे वेगळे विचार सांगितले त्यामुळे बरं वाटलं म्हणजे सांगेन मी तिला. हॅलो हॅलो आवाज येतोय का? हा बोला बोला येतोय आवाज. हा मी जावडेकर डॉक्टर जावडेकर. मला असं वाट मला पार्किन्सन साधारणपणे डायग्नोस होऊन जवळ 11-12 वर्ष झाली आणि त्याची ट्रीटमेंट सुरू करून 1-5-6 वर्ष होत आली. तर मला हे जाणवत आहे की पहिल्यांदा तो डिसीज काय आहे हे लोकांना कोणीतरी समजावून सांगितलं पाहिजे आणि त्या पेशंटमध्ये आतून असं यायला पाहिजे की मला काय झालं हे मीच शोधतो. हे जेव्हा सुरू होईल थिंकिंग त्याचं त्यावेळेला आपण हे जे काही सगळं मदत द्यायला तयार होत त्याचा लाभ त्याला होतो. दुसरं डिप्रेशन तर जाऊ द्या मी याच्यावर कशी मात करेन हे त्यांनी आतून विचार करायला पाहिजे आणि त्याचं आतून त्यांनी विचार करायला लागला म्हणजे मग त्याला मार्ग सुचतात. फॉर इन्स्टन्स मला जरा जीभ जड वाटायला लागली तेव्हा मी यूट्यूबवरती गेलो आणि वेगवेगळ्या लोकांनी सुरेश वाडकर किंवा अनुराधा पौडवाल यांनी म्हटलेलं रामरक्षा आणि गणपती स्तोत्र आहे तर मी त्यांच्याबरोबर म्हणायला लागलो. त्यांच्याबरोबर जेव्हा मला हे जाणवलं ते गुरुजींचं जे आहे ना ते जास्त स्पष्ट आणि जास्त म्हणायला सोपं आणि आनंददायी आहे. तर त्यांच्याबरोबर जेव्हा मी रामरक्षा आणि गणपती स्तोत्र अथर्वशीर्ष म्हणायला लागलो त्यावेळेला मला कळलं की माझी जीभ आता थोडी थोडी जड झालेली आहे आणि ती मला सुधारायला पाहिजे. मला कोणीतरी सांगणं की अरे तुला आता बोलताना त्रास होतोय तेव्हा ते फार पुढे गेलेलं असतं. त्याच्या आधीच आपण हे तयार केलं. तसंच मी स्वतःची चेस खेळतो इतका खेळतो की शेवटी बायको मला रागवते अहो 2 तास झाले आता उठा कळा काय असं. तर ह्या गोष्टी आतून जो माणूस मी लढणार आहे आणि मी जिंकणार आहे आणि मी ते शोधून काढणार आहे हे जेव्हा त्याच्या आतून येईल त्यावेळेला तुम्हाला म्हणजे त्यावेळेला त्या वाढलेलं ताट जे आहे समोरचं तेव्हा तो खायला लागेल. नाहीतर मधले काळ जर डिप्रेशन आलं तर मग सगळ्यात गोंधळ उडतो काय. आणि मॉडर्न ह्याच्यामध्ये लोकांना आपल्याला डिव्हायसेस पुष्कळ आहेत पण आपल्याला आपल्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे. स्पाउस इज द ओनली थिंग. आणि आणि असं होतं ना आपण आपल्याला त्रास काय होतोय हे जाणून घेऊ शकत नाही कारण की आपल्याला फीडबॅक मिळत नाही. आणि मी बघितलेले बरेचसे अर्ली पार्किन्सन स्टेज मध्ये त्यांना त्रास कमी होतोय पण होतोय त्यांना पटकन जाणवत नाही त्यांना
हे कळतही नाही आणि तेव्हा तुम्हाला नाही ऍक्सेप्ट होते, मग तुम्ही त्यावर व्यायाम पण करायला तयार नसतात. सो जर लवकर व्यायाम केला तर तुम्हाला तुमच्या मेंदूच्या जडणघडणीवर नेटवर्क्सवर काम करता येतं. सो गुड पार्ट ऑफ ब्रेन विच आर नॉट डिजनरेटिंग वुड टेक अप द फंक्शन, वुड हेल्प यू. सो यू आर ट्राइंग टू करेक्ट ऍट द राईट वे, राईट करेक्ट वे. सो ऍट सम पॉइंट थिंग्स डोंट वर्क वेल. सो इफ यू स्टार्ट अर्ली इट कुड रिअली हेल्प अ लॉट. सो तुमचा पॅटर्न जो श्वास घेण्याचा आहे, सो व्हॉट वी कॉल कार्डियक कोहरन्स, ब्रीदिंग पॅटर्न, परत जीभ वळत नाही, पटकन जीभ थकते गिळताना बोलताना, कठीण शब्द अडकतात, आणखीन रामरक्षा आणि अथर्वशीर्ष खूपच गरजेचं आहे की त्यामध्ये प्रॅक्टिस चांगला आहे आणि तो इंटोनेशन जो पॅटर्न आहे ना, आणि ते गुरुजीं बरोबर म्हणायचं, आणि आपण कसं म्हणतो नाही स्पष्ट म्हणता आलं पाहिजे. तर ते स्पष्टपणा तो मला वाटतंय की खूप छान ते काम करता येईल. सो म्हणून म्युझिक कॅन हेल्प, युअर रिदम कॅन हेल्प यू, रिदम इन द वॉक, रिदम इन द गेटिंग अप, रिदम इन डुईंग थिंग्स, रिदम इन स्पीकिंग वुड रिअली हेल्प यू. बट दीज आर थिंग्स विच हॅव टू बी ऍक्च्युअली आयडेंटिफाईड, ते आहेत का, कुठेतरी कमी होत आहेत का, हे जाणून त्यावर व्यायाम दिला पाहिजे. माझं एक स्वतःचं असं हायपोथेसिस आहे की तुम्ही आजूबाजूला जसं वातावरण निर्माण करता तसं तो ब्रेन तुमच्या बरोबर काम करतो. तुम्ही तुमच्या बाजूला आजूबाजूला मनात आणि आजूबाजूला मला हे येत नाही, माझं आता वाटोळ होणार, माझं कसं होणार, उद्या पुढच्या वर्षी मला कमी कसं असेल, ह्याच्यात जर तो गुंतला की मग तो पूर्ण गुंतला मग असं आहे ते. पण काका पार्किन्सन इज द स्लोली प्रोग्रेसिंग, आणि काय होतं ना पटकन हेल्प मिळत नाही आणि हळूहळू हळू थोडस आणखीन आपलं जडपणा, स्थूलपणा, शिथिलपणा, काही वेळेस संथपणा वाढत जातो आणि तेव्हा बऱ्याचपैकी आपण निगेटिव्ह बनतो आणि संथपणा आपल्याला आणखीन कारणदायक असतो की आपल्याला तो अफेक्ट करतो. दॅट नीड्स टू बी प्रॉपरली वर्क्ड. ती म्हणते फिजिओथेरपिस्टलाही बोलवू नाही शकत, माझा एक सकाळी उठून पाय जड होतो कसा तरी. मी म्हटलं तू सकाळी गोळी घे, आंघोळ कर, लॅटरिनला जा आणि चुपचाप बसली राह एका जागी, सून मुलं तुला ज्या नाश्ता देईल नाश्ता देईल. पण तेव्हा ती म्हणते पाय आणि हात असे जड होऊन जातात, फिजिओथेरपी करता येत नाही, घरात कोणाला बोलवता येत नाही. सध्या तेही थोडेसे असे प्रॉब्लेम झालेत ना, म्हणजे असं त्यामुळेही थोडं होऊन जातं असं. पण काकू जर त्यांना अजूनही चालता येत असेल, त्यांना मग असं असं वाटलं की नाही मला पडण्याची भीती वाटते म्हणून चालत नाहीये की खरंच पाय जड पडतोय त्याला काय करता येईल, टू हॅव मेडिकल प्रॉपर अटेन्शन आणि रिहॅबिलिटेशन सुद्धा. पण मग त्याला काय करता येईल, पकडून पकडून चालता येणार आहे का, आपलं पाणी आपल्याला घेता येतंय का, चहा बनवता येतोय का. सो दे कुड बी सम हेल्प. कारण की मी जेव्हा बाहेर गेले तेव्हा बघितलं की त्यांच्या लोकांना युएस आणि ऑस्ट्रेलियामध्ये खूप सारं आपण स्वतःहून करणं गरजेचं आहे हे सांगितलं गेलं पाहिजे असतं आणि तेव्हा ते करतातही. आणि आपल्याकडे आपण काय करतो नाहीये तर थोडस आपण मग कोणालातरी अवलंबून राहतो आणि त्या माणसाने नाही केलं तर आपण उपाशी राहतो किंवा बसून राहतो. सो हे सुद्धा बरं नाहीये. सो आपल्याला यातनं बाहेर कसं पडता येईल, काय करता येईल, हे सगळं थोडस बघितलं पाहिजे. बोला तुम्ही, तुम्ही बोल, तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं ना. हॅलो, हा गिजरे साहेब. बोलतोय. हा बोला बोला. नंतर गिजरे साहेब तुम्ही बोला यांच्यानंतर. ठीक आहे. पेशंटला छोटी छोटी कामं सुद्धा घरातली लोक करून देत नाहीत काही वेळेला, असं लक्षात आलं. तिथं आधी ताटली धुवायची असली तर ते बाईला असं वाटतं की नवऱ्यानी ताटली कशाला धुवायची, तिथं पुण्य कमी होतं. आणि मग कुठे भाजी असेल, चिरायची असेल, समजा कांदा चिरायचा असेल तर ते तो करू शकतो पेशंट, त्याला बसवून ठेवलं जातं गणपती बसवल्यासारखं. आणि दुसरं असं की त्याच्या मनात भावना निर्माण व्हायला हवी की लोकांनी असं घरातलं वातावरण असावं की तुम्ही आम्हाला हवे आहात आणि आपण हवे आहोत असं लोकांना एकदा लक्षात आलं की मग माणूस आणखीन काम करायला लागतो. तर निदान बोलताना तरी या पद्धतीने जर वातावरण आलं की अजून कोणाला नाही पण तुम्ही आम्हाला हवे आहात, नातवंडांना हवे आहात, मुलांना हवे आहात, ही भावना आली तरी पेशंट याच्यातून बाहेर पडू शकतो. हो, आणि बऱ्याच वेळा मी काही ना काही मदत करायला तयार आहे, तत्पर आहे आणि करण्यालायक आहे ही भावना सुद्धा तुम्हाला परत जगण्याची एक आशा देऊ शकते. पण मी सगळ्यांवर अवलंबून आहे हे खूप डिप्रेसिव्ह असू शकतं. सो तुम्ही खूप बरोबर सांगितलंय की
की सगळं त्यांचं आपणच करण्यापेक्षा तुम्हाला हे करता येईल का, प्लीज कळाल का, हा थोडा प्रयत्न करा. त्यांना मोटिवेट करणं गरजेचं आहे, पण रिस्पेक्ट देऊन. खूप वेळा मी बघते की कुठेतरी तो ओलावा बोलण्यात नसतो, वागण्यात नसतो, तेव्हा काही वेळेस पेशंट लोकांना त्रास होतो आणि त्यांच्या घरच्यांना सुद्धा. आणि इट हॅपन्स दॅट आफ्टर सम एज पीपल बिकम व्हेरी इमोशनल अँड दे जस्ट ब्रेक डाऊन इन टीयर्स. सो दॅट समवे त्यांना खंबीर करणं, त्यांना थोडस हेल्प करणं ते खूप गरजेचं असतं. स्पीच थेरपी काही प्रात्यक्षिक पुढच्या काळात जर दाखवता आली तर आम्हाला दाखवा. जरूर, मला नक्की आवडेल. आपण घेऊया एक सेशन त्याच्यावर, एक स्पीच वर घेऊया आणि एक गिळण्यावर, दोन्हीवर पण घेऊया. चालेल. मी सांगू का? हा गिजरे साहेब बोला. सर्वांना नमस्कार. आता जे सगळ्यांनी आपले विचार आणखी मनातले काही गोष्टी सांगितल्या, तर मला असं वाटतं की प्रत्येकाच्या बाबतीत थोड्याफार फरकाने अशा सिच्युएशन येतात. आतापर्यंत काय होत होतं की पार्किन्सन आणि या विषयामध्ये लोकांचं अज्ञान खूपच होतं. त्याच्यानंतर मग हा सपोर्ट ग्रुप आणि अशा पद्धतीच्या ज्या काही फॅसिलिटीज म्हणा किंवा गोष्टी घडत गेल्या, त्याच्यामुळे लोकांचं ज्ञानही वाढलं, ग्रुपही वाढला, ऍक्सेप्टन्स पॉवरही वाढली. तर मला सांगायचा मुद्दा असा होता की या सगळ्या गोष्टी करत असताना म्हणजे कुटुंबातल्या लोकांचे आपापले उद्योग सांभाळून प्रत्येकाला जसजशी मदत करता येईल किंवा त्याचा त्याचा पार्ट जसा जसं त्यांना करता येईल तर अवश्य करावं आणि बरेचसे करतात सुद्धा, परंतु काही ठिकाणी हे शक्य होत नाही. आता आमच्या समोर सुद्धा काकू आहेत, त्यांना सुद्धा पार्किन्सन आणि माझ्या मिसेसला पण आहे, परंतु आपापसात देवाणघेवाण किंवा मदत करणं एकत्र कुटुंबासारखं आम्ही सगळे दुसऱ्यांना सांभाळून घेऊन करत असतो. दुसरी गोष्ट जी मला सांगायची आवर्जून वाटते ती म्हणजे माझ्या समूहच्या बाबतीत पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, प्रचंड पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आहे. म्हणजे आता कधी कधी तर अशी वेळ यायला लागते की कोविडमुळे मध्ये सगळं बंद झालं होतं, त्यांचे रेग्युलर मीटिंग, बायकांचे प्रोग्राम, भजनं, अमुक तमुक संध्याकाळचं भेटणं, तर त्याच्यानंतर मग ते बरेचसे डिप्रेस झाले आणखी डाऊनही झाल्या होत्या. पण त्याच्यानंतर पुन्हा औषधांचे डोस अमुक तमुक सगळे ऍडजस्ट झाल्यानंतर शी हॅज कम बॅक टू हर अर्लियर स्टेज. आणि आता कधी कधी म्हणजे त्यांना सकाळी उठल्यानंतर त्यांनी स्वतःच्याच मागे काही गोष्टी अशा लावून घेतल्यात त्या त्यांना जमू शकतील असं त्यांना वाटतं. आणि आम्ही सुद्धा ऑब्झर्व करत असतो, बघत असतो. आणि जेव्हा मला वाटतं की आत्ता यांनी करू नये किंवा थोडं थांबून करावं, आम्ही त्याप्रमाणे सुचवतो, लक्ष ठेवून असतो. परंतु ह्या गोष्टींचा फायदा नक्कीच होतोय, त्यांचं हुरूप वाढतोय आणि प्रत्येक गोष्ट ऍक्सेप्ट करून एक एक पाऊल पुढे आपण जाऊ शकतोय हा कॉन्फिडन्सही उत्पन्न होतोय. हा ऍटिट्यूड पार्ट जो आहे हा सुद्धा मला वाटतं सर्वांनी आवर्जून लक्षात घेण्यासारखा आहे. धन्यवाद. विचारू? हा विचारा. सर्जरीचा कितपत उपयोग होतो? कसला सर्जरीचा? मॅडम ते विचारतात सर्जरी. तो पार्किन्सनच्या काही पेशंटला सर्जरी ही उपयोगी पडू शकते. सो ज्या लोकांना सर्जरी करण्याची कॅन्डिडसी आहे की नाही हे बऱ्याचशा ठिकाणी युनिटमध्ये पारखलं जातं. सो तुमचे स्कॅन्स, तुमचं बोलणं, तुमचं आठवणं, किती वेळा झालाय, हा किती वर्ष झालेत पार्किन्सन सुरू होऊन, सो त्रास काय होतोय, हे सगळं विचारात घेऊन त्यानंतर सर्जिकल कॅन्डिडेट आहे का हे ठरवतात. त्यानुसार तुमच्या मेंदूमध्ये जिथे हा डोपामिनचा स्राव तयार होतो आणि जिथे नेटवर्क असतात की ते हे अति पटकन तुम्हाला संथ करतात की तुम्हाला रिजिड बनवतात, त्या ठिकाणी आपण सर्जिकली या मेंदूला थोडासा छोटासा एक इट्स अ काइंड ऑफ स्मॉल जाळतो तो छोटासा भाग अँड दॅट अब्लेशन कुड हेल्प बिकम बेटर और रिजिडिटी फ्री. सो हा एक प्रकारचा तुम्हाला इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असतो मॅग्नेटिक, त्यामुळे तुम्हाला काहीतरी स्टिम्युलेशन देऊन ते सेट प्रोग्राम करून तुमचं बोलणं, तुमचं चालणं बऱ्या प्रकारे आटोक्यात आणता येऊ शकतं. असे सर्जिकल कॅन्डिडेट जे आहेत पार्किन्सन्सचे त्यांचे युनिट आहेत. सो भारत मंगेशकरला सध्या सुरू आहे ही सर्जिकल कॅन्डिडसी ऑफ पार्किन्सन्स, त्यांनी सुरू केली आहे. बँगलोरला आहेत, मुंबईला पण दोन तीन सेंटर्स आहेत. सो
सगळ्यांना नाही पण काही पाच शंभरापैकी पाच ते आठ लोकांना खरंच या सर्जरीनी हेल्प होऊ शकते, पण ती महाग असते, त्याला थोडासा फायनान्शियल एड आणि हेल्प पण अवेलेबल आहे, सगळं माहिती करून घेतली पाहिजे आणि कोणाला भेटायचं काय नाही. सो यू कुड कम टू मंगेशकर और गेट गुड हेल्प फ्रॉम डॉक्टर जगताप, डॉक्टर कुरवाळे, डॉक्टर वेंकटाचलम असे आहेत हे सर्जरी इन पार्किन्सन्स बघताय, डॉक्टर बोर्डे सुद्धा. तुम्ही आता म्हणला त्याप्रमाणे दीनानाथ मध्ये त्यांनी काही पेशंट माझे माहितीतले आहेत, त्यांना बोलवलं होतं, आम्ही सुद्धा जाऊन आलो होतो आणि तुम्ही म्हणताय त्याचप्रमाणे त्यांनी प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल डिस्कशन करून ऑब्झर्वेशन करून अर्ध्या पाऊंडावर त्यांनी प्रत्येकाला प्रॉपर गायडन्स दिला आणि त्याप्रमाणे कोणाला फायदा होऊ शकेल किंवा विचार करू नये आता काही गरज नाही असं प्रोत्साहनही दिलं. छान झालं, खूप गरजेचं आहे. राईट एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. इफ समवन इज अ कॅन्डिडेट दे शुड गेट राईट रिहॅबिलिटेशन. नॉट एव्हरीथिंग इज विथ मेडिसिन. सो जर सर्जरिकल ऍडव्हान्स ट्रीटमेंट अवेलेबल आहे आणि ती मिळाली पाहिजे असेल तर तुम्हाला हेल्प होऊ शकते. सो इट इज गुड टू गेट ट्रीटेड प्रॉपरली. थँक्यू. थँक्यू. माझी सर्जरी झाली आहे. मी नागपूर, माझी मागच्या वर्षी झाली सर्जरी. तुम्ही सांगू शकता तुमचा अभिप्राय? हॅलो हॅलो मिनल मॅम बोला. एक मिनिट. माझी मागच्या वर्षी चार मार्च जसलोक हॉस्पिटल मध्ये. हॅलो ऐकू येतो मिनल बोल. ऐकू येतो. हा जसलोकला झाली आणि आता म्हणजे ते दर 3 महिन्यांनी मला असं याच्यासाठी चेकअप करायसाठी बोलवायचे तर ते आता माझा पिरियड संपलेला आहे. तो 3 झाली विजिट, त्याच्यात पेसमेकर त्यांनी ऍडजस्ट केलं होतं, पेसमेकरच्या थ्रू इलेक्ट्रोड्स बसवले आणि ते ऍडजस्ट करून दिले आणि त्याचा आता प्रोग्राम सेटिंग जो असतो तो आपल्याला ऍडजस्ट करावा लागतो. त्याच्यानुसार तुम्ही म्हणजे तुमचं स्पीच म्हणा, तुमची हालचाल म्हणा, तुमची रिजिडिटी म्हणा, त्याच्यावर डिपेंड असते. तेच मला सांगायचं होतं, सर्जरी झाली आहे माझी म्हणून. काही लोकांना बराचसा फायदा होतो. हा कालांतराने त्याच सेटिंग बदलावं लागतं. सो त्यांना किती हेल्प होतीये त्यानुसार ते सेटिंग करतात. सो पेसमेकर इज नाईसली यू टोल्ड दॅट. सो खूप गरजेचं आहे की कुणाला कुठली सर्जरी करायची आहे, त्यानंतर काय गरजेचं आहे आणि आउटकम त्याचं काय असणार आहे, कसं असणार आहे. सो हे सगळं विचारात घेऊनच पेशंटला आपण सर्जिकल अनॅलिसिस सांगतो. सो अर्ली एज खूप इम्पॉर्टंट असतं. समवेअर अराउंड 75-80 अर्लियर पीपल वर नॉट ऑपरेटिंग बट नाऊ दे आर गोइंग फॉर दॅट. इट डिपेंड्स ऑन हाऊ डू यू ऑप्ट अँड हाऊ डू यू सर्जिकली मेक डिसिजन. बरोबर. डॉक्टरांचा ऍडवाइस लागतो वेदर टू गो फॉर सर्जरी ऑर नॉट, दॅट वी हॅव टू टेक इट फर्स्ट. येस, अनलेस दे डिसाइड दे विल नॉट ऑपरेट ऑन यू ऍट ऑल. मला पाहिलं त्यांनी बोलले त्यावेळेस माझ्या सिंडोपाच्या आणि टोटल नंबर ऑफ टॅबलेट ज्या होत्या ना त्या 23 वगैरे होत्या. त्या त्याचं सॅच्युरेशन झाल्यामुळे त्यामुळे आपल्याला सर्जरी करावी लागेल आणि त्यांनी 5 मिनिटात डिसिजन घेतलं आणि सर्जरीसाठी तारीख दिली. आम्ही नागपूरला होतो त्यावेळेस, सर्जरीसाठी तारीख दिली, या तारखेला यायचं, या तारखेला एम आर आय होईल, असंच होईल, हे सगळं सांगून त्यांनी तारीख दिली. 4 मार्चला सर्जरी केली. गोळ्या एकदम कमी झाल्या. आता सध्या 3 आहेत मला सिंडोपाच्या. बस म्हणजे 23 वरनं 3 आली मी गोळ्या. आता काही काही थोडे थोडेसे शॉर्ट प्रॉब्लेम आहेत आहे पण ते आता त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात, म्हणजे करावंच लागतं, काही इलाजच नाही.
हॅलो हॅलो हा किती खर्च आला तुम्हाला सगळा मिळून खर्च किती आला वगैरे खर्च किती आला खर्च साडे पंधरा सोळा लाख जसलोकला कोण डॉक्टर डॉक्टरांचं नाव काय डॉक्टरांचं नाव काय ते ऑपरेट परेश परेश जसलोक हॉस्पिटल डॉक्टर परेश दोषी परेश दोषी कळलं विचारायचं आहे का नाही मला थोडासा बोलायचं आहे अरविंद पाटणकर बोलतो मी मला फक्त याच्यावरच सर्जरीवरच बोलायचं आहे की जी सर्जरी मी केली होती 2016 मध्ये तर मी प्रत्येकाला हेच सांगतो की मी मुंबईला गेलो होतो कोकिला बेनला डॉक्टर मोहित भट म्हणून आहे डॉक्टर मुवमेंट डिसऑर्डर स्पेशलिस्ट तर आम्ही त्यांच्या केबिन मध्ये एंट्री घेऊन जस्ट बसलो आणि बसल्यावरच त्यांनी मला सांगितलं की शी इज दी राईट कॅन्डिडेट फॉर डीबीएस आणि तुम्ही हा डीबीएसचा विचार करा तिला याचा फायदा होईल म्हणून म्हणजे मला आश्चर्य वाटलं की मला तेव्हाही हे वाटलं पण नंतर त्यांनी लिहूनच दिलं की शी इज दी आयडियल कॅन्डिडेट फॉर डीबीएस म्हणून मी नंतर केली ती हैदराबादला पण आता डीबीएसचे कसं आहे की केल्यानंतर तुम्हाला थोडासा पेशन्स ठेवावा लागतो आता मला 5 वर्ष झाले 5 वर्षानंतर पहिले 2-3 वर्ष खूप चांगला फायदा झाला मध्ये थोडासा प्रॉब्लेम आला पण आता परत डॉक्टर मिलिंद देवगावकर म्हणून जे आहे त्यांनी सेटिंग करून दिलं तर आज वर्ष झालं की ती घरातली सगळी कामं करू शकते वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुते स्वयंपाक करते सगळं आणि बाकी एव्हरीथिंग फक्त चालायला थोडा तिला त्रास होतो बाकी अदरवाईज स्टिक घेऊन आणि तिची ऍटिट्यूड जी आहे ती खूप पॉझिटिव्ह आहे त्याच्यामुळे आणि तिच्या गोळ्या ज्या आहेत त्या ऑलमोस्ट एक सिंडोपॅथी घेते 1/4 4 वेळा बाकी सिंडोपाचा डोस तिचा जो 9-10 होता तो कमी झाला आता हे कसं आहे की प्रत्येक पेशंटचं डॉक्टरनी जसं सांगितलं की प्रत्येक पेशंट हा इंडिपेंडंट आहे आणि त्याला फायदा होईल की नाही होईल ही त्यांची एक स्केल असते ते एक दिवस तुम्हाला विदाऊट सिंडोपा ठेवतात चेक करतात चेक केल्यानंतर त्यांचे जे 50 पैकी काही पॉईंट्स असतात त्याच्यात त्या स्केलमध्ये जर तुम्ही बसले तर ते तुम्हाला सांगतात की तुम्हाला 70% फायदा होईल 80% फायदा होईल आणि तो फायदा मला तरी झालेला आहे म्हणजे 5 वर्ष जे मी एकदम मिझरेबल कंडिशन होती माझी 2016 मध्ये त्याच्यापेक्षा 5 वर्ष ही फार चांगली गेली माझी डीबीएस केल्यानंतर ज्योतिताई नाही आहेत का पाटणकर आता ज्योतिताई आहेत एक मिनिट टीव्ही पाहते एक मिनिट पाहिलं की लोकांना जरा मला तुम्हाला पाहिलं की बरं वाटत ना तुम्हाला पाहिलं की पण बरं वाटत अरे आता पहा इथं सोल्युशन दिलं की एकमेकांना पाहून आपल्याला बरं वाटतं पेशंटना ते सोल्युशन इथंच दिसलं आपल्याला मी आता स्वयंपाक पण करू शकते अरे वा जे पहिले मला पोळ्या लागतायत ना त्या पण आता लागतायत लागले आणि ससे काय म्हणतात काकू तुमच्या घरचे मस्त आहे एक तर एवढा धूप करतो घरातील येऊन हो ना मला यायचंय पाहायला या ना हो किती 2 आहेत का 4 आहे अरे वा तुझे समोर काय तुम्ही ठेवले का ते मागे 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 बरं बरं ते प्रत्यक्ष येऊनच पाहावं लागेल हा
आणखी कोणाला विचारायचं आहे का, प्रश्न विचारायचे आहेत का कोणाला? थेरपी लाईक इफ यू हॅव अ पेट ऍट होम इट वुड बी हेल्पफुल, कारण की खूप वेळा जनावरांना खूप छान कळतं, एक लळा लागतो. सो आपल्याला लहान कुत्रा किंवा मांजर घर असताना जर आपल्याला आवडत असेल, परवडत असेल, तर त्यांना खेळवणं, त्यांच्याशी बोलणं हे सुद्धा एक छान थेरपिटिक असू शकतं. करेक्ट, त्यानुसार खूप आपल्याला हेल्प मिळू शकते. यू कॅन गेट लॉट ऑफ पॉझिटिव्ह एनर्जी विथ यंग पेट. हॅलो, तुम्ही दोघींनी दोन ऑपरेशन केले, त्यांचं वय काय होतं? ऑपरेशन करताना वय काय होतं त्या दोघींच? तुझं किती होतं? नाही, वय 58 होत. आज 57 होत. 57 आणि दुसऱ्या डीपीएस झाले तेव्हा 57 येत होत. आणि पार्किंग बारा वर्ष झाले. नाही नाही, 12 वर्ष, 4 मध्ये झाला ना, 16 मध्ये केलं. 12 वर्ष पार्किंगसन डिटेक्ट झाल्यानंतर 12 वर्षांनी केलं डीपीएस, आणि तेव्हा बाय 57 होतो. तेव्हा त्या किती गोळ्या घेत होत्या दिवसात ना सिंडोपा? 8 गोळ्या. 8 वर आलं होत. आणि दुसऱ्या होत्या त्यांच्याबद्दल सांगतो, मिनल देशपांडे. मिनल दशपुत्रा, मी माझा होता 53 होता, आणि मला म्हणजे टोटल नंबर ऑफ गोळ्या 23 होत्या. 23 वय किती? 50 का 60? वय किती होत? वय 50 का 60? 53. 17 वर्षापासून आपलं हे होत मला पार्किंसन. किती मिळाली? 17 वर्ष. आणि ऑपरेशनच्या वेळेला तुम्ही 53 वर्षाच्या होता? हो. पण मला इथे नागपूरला ना दोन तीन डॉक्टरनी सजेस्ट करून टाकलं होतं की गो फॉर सर्जरी. आता नो मेडिसिन एट ऑल म्हणे, गो फॉर सर्जरी. आपण लागलीच लेटर लिहून दिलं हे. त्यावेळेस डॉक्टर मुकुंद बाहेरही होते माझे, आता नाही येते डॉक्टर मुकुंद बाहेरही. मला वाटतं यांच्या विषयाशी संबंधित आणि कुठे आपण डीबीएस वर सांगितलं ते पण सांगू ना. त्या कॅनेडियन नेव्ही कोणाला मॅडम ना विचारायचं. हॅलो, मला थोडस बोलायचंय. हॅलो. हा, परवा जे कॅनेडियन डॉक्टरनी जे व्याख्यान दिलं त्याच्यामध्ये ठासून सांगितलं होतं की 70 पुढे डीबीएस करू नये म्हणून, असं ते कॅनडामध्ये फॉलो करतात. तर आपल्या इकडे डॉक्टर त्यांनी हेही सांगितलं की जास्त वयाच्या लोकांवर ऑपरेट करतायत. आता याचा आम्ही काय अर्थ लावायचा? हो, इथे जसलोक मध्ये तर आहे बघ 75+ वाले, पण 2-3 ऑपरेशन कंटिन्युएशन मध्ये पाहिले आम्ही. हैदराबादला केलेला आहे 77 वर्षाच्या माणसाचं, आणि तो रेग्युलर आपल्या जे ड्युटीवर होता तो म्हणजे बिझनेसमॅनच होता. ड्युटी करायला लागला आपली, जे काम करायचं ते काम करायला लागलं. हैदराबादला पण झाली आहे 77 वर्षाच्या माणसाचं. आम्ही पाहिलं ना म्हणजे त्या दिवशी त्यांचा वेबिनार वगैरे झाला होता, 2-3 दिवस त्यांनी सेट केला होता. त्याच्यात त्याचे काही पेशंट बोलवले होते, त्याच्यात 70+ होते. यस यस, करतात ते. आता कसं आहे की हा विषय जो आहे तेच ठरवतात, म्हणजे डॉक्टर जो आहे ना माझ्या हिशोबाने न्यूरोफिजिशियन. जसं मी म्हंटल मोहित भट, नुसतं मला मी पहिले शिवा मारल्या त्यांना की अरे मला बसूही नाही दिला, बसायच्या आधीच तुम्ही मला सांगून टाकलं. पण आता लक्ष देत आहे की नाही, त्याने जे न एकदम एंट्री घेतल्याबरोबर जे सांगितलं की बा ही इज द आयडियल कॅन्डिडेट फॉर डीपीएस, त्यांनी ना रिपोर्ट पाहिला ना काही पाहिलं, काही नाही, बस आम्ही एंट्री घेऊन त्यांच्या तिथे चेअरवर बसलो आणि हे त्यांचं पहिलं होतं. मी खूप शिव्या मारल्या, म्हटलं डॉक्टरनी हातही नाही लावला, विचारलं नाही, काही नाही असं सांगून दिलं. पण नंतर लक्षात आलं की नाही, जे एक्सपिरियन्स्ड असतात डॉक्टर ते नुसते तुमच्या ऍक्शनवर की नाही काय करू शकतो तुम्ही. मला काय आहे हे माझा व्हिडिओ बघून डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्हाला हे आहे म्हणून तुम्ही भेटायला या. माझा व्हिडिओ बघून सांगितलं त्यांनी.
म्हणजे मी तर सांगितलं ना नुसती मी बॉडी लँग्वेज बघतात ते दीड तास तिथे बसतो आणि म्हटलं यार 5 मिनिटात या माणसाने आपला निकाल लावला तर मी नागपूरहून गेलो खास त्याच्यासाठी हॉटेलमध्ये थांबलो आणि 5-10 मिनिटातच त्यांनी मला सांगून दिलं की बा हे तुम्हाला करावं लागेल म्हणून. मला नागपूरचे वोफाचे डॉक्टर केतन चतुर्वेदी होते त्यांनी सांगितलं होत ऑपरेशन करायला पाहिजे. आपण ऑपरेशन वर एक स्वतंत्र मला वाटतंय हे ठेवू लेक्चर. हो सोनल मॅडम ना काही विचारायचं आहे का कोणाला आता अजूनही एक सेशन ठेवूया आपण. सोनल मॅडम ना कोणी विचारायचं नसलं तर आपण थांबूयात का. थांबूयात मॅडम. सोनल मॅडम तुम्हाला काही सांगायचं आहे आणि अंजली. अंजली अंजली आहे का आतून. अंजली दिसत महाजन दिसत आहेत का. नाही त्या सुरुवातीलाच दिसल्या माहित नाही त्यांचं नाव. माईक बंद आहे स्पीकर बंद आहे. हॅलो बोलते मी येतोय का आवाज. हो हो आवाज येतोय. आवाज येतोय ना. हो हो. आज आपल्या विनंतीला मान देऊन सोनल चिटणीस यांनी अतिशय सोप्या आणि ओघवत्या भाषेत अतिशय सुंदर मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे त्याबद्दल पार्किन्सन्स मित्रमंडळचे सर्व कार्यकारिणी सदस्य अत्यंत आभारी आहेत. त्याचबरोबर सर्व शुभार्थी शुभंकरही अत्यंत आभारी आहेत. शुभार्थींनी शुभंकरांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पण सोनलताईंनी अतिशय सुंदर अशी दिलेली आहेत. मला आता इथे असं म्हणायचं वाटतं अभ्यासपूर्वक सुंदर होती व्याख्यानाची तयारी. अभ्यासपूर्वक सुंदर होती व्याख्यानाची तयारी त्यासाठी पार्किन्सन्स मित्रमंडळ आहे अत्यंत आभारी. पुन्हा यांना सोनलताई व्याख्यानास माघारी. आम्ही सर्व मंडळी सुरक्षित आहोत आपापल्या घरी. खरं सांगते घरात बसून व्याख्यान ऐकले खूप भारी. पुनश्च एकदा अंजली सांगते मंडळ आपले आभारी. धन्यवाद. खरोखरी खूप आज छान मार्गदर्शन आम्हाला मिळालेले आहे. घरामध्ये जर का समजा पार्किन्सनचा पेशंट असेल तर कुटुंबातील सर्व सदस्यांनी त्याच्याशी कसं वागावं या संदर्भामध्ये छोट्या छोट्या टिप्स सोनल मॅडमने आपल्याला खूप छान दिलेले आहेत. त्याबद्दल त्यांचं कौतुकही आणि त्यांचे अत्यंत मंडळ आभारी आहे. काय छान बोलतात. शोभनाताई बोल. आता मी बोललेलं आले ना ऐकायला. आलं. मग आता काय करू थांबायचं का. आता पण थांबायचं का आपल्याला. अतुलला आपण अतुलचे आभार मानू. अतुल गिरीश. हा अतुलजी नेहमीप्रमाणे आपल्याला भरपूर सहकार्य करत असतात. आजही त्यांनी केलेलं आहे आणि अतिशय देखणा असा सुंदर कार्यक्रम आपला झालेला आहे. त्याचबरोबर गिरीशचं पण आपण नेहमीच सहकार्य आपल्याला मिळत असतं त्याच्यामुळे गिरीशचे पण आपण अत्यंत आभारी आहोत. आणि सुरुवाती शुभंकरही वेळात वेळ काढून मोबाईलच्या समोर बसून व्याख्यानाचा लाभ घेतात कारण श्रोते असल्याशिवाय कार्यक्रमाला गंमत नाही रंजत नाही. त्याच्यामुळे त्यांचे पण आपण अत्यंत आभारी आहोत. आणि या मुख्य म्हणजे शोभनाताई या कार्यक्रमांचं नियोजन छान करत असतात त्याबद्दल त्यांचे पण आपण आभार मानूयात.